नमस्कार. आजच्या या 22व्या वेबिनारमध्ये नाशिक बार असोसिएशनच्या वतीने मी आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजच्या 22व्या वेबिनारचे व्याख्याते आहेत ॲडव्होकेट प्रसन्नजी मते. त्यांचा विषय आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ड्राफ्टिंग, कराराचा मसुदा तयार करताना घ्यावयाची काळजी आणि त्याची मार्गदर्शक तत्वे. त्यांचा परिचय आणि त्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी मी आमचे नाशिक बारचे खजिनदार संजयजी गीते यांना देतो. मी आमंत्रित करतो संजयजी गीते साहेब. नमस्कार. नाशिक बारच्या वतीने सुरू असलेल्या या वेबिनार लेक्चर सिरीज मध्ये प्रथमतः मी आपल्या सर्व वकील बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. या लेक्चर सिरीज मध्ये आपण अनेक नामवंत वक्त्यांची विविध कायद्यांवर मार्गदर्शन ऐकलेलं आहे, त्यावर चर्चा केलेली आहे. आज ह्या 22व्या वेबिनार सिरीज मधील लेक्चर करता आपले मित्र आणि विविध क्षेत्रात लीगल ऍडवायझर पदावर काम करीत असलेले रिअल इस्टेट क्षेत्रात नावाजलेले नाव म्हणजे ऍडव्होकेट प्रसन्ना मते साहेब हे वक्ते म्हणून आपल्याला लाभले आहेत. ऍडव्होकेट मते साहेब यांनी 2001 LLB शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सिनियर ऍडव्होकेट एम आर तोष्णीवास सर यांच्याकडे सुमारे 5 ज्युनियरशिप केली आणि 2006 सुमारास ते मुंबई येथे स्थायिक झाले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी रिअल इस्टेट कंपनी आणि इंडस्ट्रीजमध्ये लीगल ॲडवायझर पदावर काम करत आलेले आहेत. तसेच या कालावधीत त्यांनी मास हाऊसिंग, लेआउट्स, इंटेग्रेटेड हाऊस टाउनशिप्स, प्रायव्हेट इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टिक पार्क, तसेच हाऊसिंग सोसायटी रिहॅबिलिटेशन या विविध प्रोजेक्ट्स वरती लीगल ॲडवायझर म्हणून काम केलेलं आहे. ॲडव्होकेट मते साहेब हे आज आपल्यांना कराराचा मसुदा आणि मसुदा लेखनाची मार्गदर्शक तत्वे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या ह्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आपल्याला रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये निश्चितच फायदा होईल. ॲडव्होकेट मते साहेबांचं मी नाशिक बारच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी लेक्चरला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद गीते साहेब. सर प्लीज. धन्यवाद सर. नाशिक बार काउन्सिलच्या नाशिक बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी गीते साहेब, गायदिनी साहेब, ठाकरे साहेब सर्वांना मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली. मार्गदर्शन करणे कमी मोठा नाही, परंतु माझा मागच्या 15-20 वर्षामध्ये वकिली क्षेत्रात आणि पर्टिक्युलरली ड्राफ्टिंग मध्ये काम करताना जो काही माझा अनुभव आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल. तर त्याकरता कुठलेही डॉक्युमेंट्स बनवताना काय मी जी काही प्रोसेस फॉलो करतो ती प्रोसेस मला तुमच्यासोबत शेअर करण्याची इच्छा आहे. ड्राफ्टिंग सुरू करण्यापूर्वी मी सर्वांना एकदा विनंती करतो की कृपया आपले फोन्स म्यूट करावेत, म्हणजे आपल्या सर्व सहकार्यांना डिस्टर्बन्सेस होणार नाहीत. स्क्रीनवरती एकटे दिसतो. ड्राफ्टिंग सुरू करण्यापूर्वी काय काय प्रोसेस आपण फॉलो करायला पाहिजे हा याच्याबद्दलचा माझा जो अनुभव आहे त्याच्यातून मला असं वाटतं की ड्राफ्टिंग कुठल्या याची सुरू करण्याच्या आधी आपल्याला त्या प्रॉपर्टीचा जर प्रॉपर्टीबद्दल जर आपण ड्राफ्टिंग करणार असू, अग्रीमेंट बनवणार असू, तर त्याचं लीगल ड्यू डिलिजन्स करायला पाहिजे, टायटल व्हेरीफाय करायला पाहिजे. आता त्या टायटल व्हेरिफिकेशनच्या चेकलिस्ट आणि याच्याबद्दल आपण पुढे बोलूयात. त्याच्यानंतर जर ह्या प्रॉपर्टीज मध्ये जर काही कॉम्प्लिकेशन्स असतील की जी वकिलाच्या परिघाच्या बाहेर आहेत,
म्हणजे जर आपण पार्टनरशिप डीड करतोय तर त्या केसमध्ये आपल्याला बॅलन्स शीट व्हेरीफाय करायला पाहिजेत, सगळे बुक्स ऑफ अकाउंट व्हेरीफाय करायला पाहिजेत. तर हा लीगल ड्यू डिलिजन्स जो आहे तो आपल्या क्लायंटने त्याच्या चार्टर्ड अकाउंटंट करून करून घ्यायला हवा हे आपण त्या क्लायंटला सुचवायला हवं. किंवा जर एखादी प्रॉपर्टी जी आहे ज्याच्यात मल्टिपल रिझर्वेशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपला क्लायंट जर डेव्हलपमेंट अग्रीमेंट करू इच्छित असेल तर मग ती प्रॉपर्टी बिल्डेबल आहे का, त्याच्यात डेव्हलपमेंट शक्य आहे का, हे आर्किटेक्ट कडून त्याची खातरजमा करून घ्यायला हवी. तर हे जे काही टेक्निकल ड्यू डिलिजन्सचे जे काही भाग आहेत त्याच्यासाठी आपण आपल्या पक्षकारांना सल्ला द्यायला हवा की बाबा रे हा जे काही ड्यू डिलिजन्स आहे हा कन्सर्न प्रोफेशनल्स कडून तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो की कराराचे जे काही कमर्शियल सगळे अटी आहेत या सगळ्या समजून घेणं पक्षकाराकडून. कराराच्या सगळ्या अटी कायद्यात बसत आहेत का हे आपल्याला त्याची खातरजमा करून घ्यायला लागते. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे की हा करार कशा पद्धतीने पुढे सरकणार आहे आणि कसा पूर्ण होणार आहे आणि किती वेळात पूर्ण होणार आहे. कराराची जी काही टाइम फ्रेम आहे ती स्पेसिफाय करणं अग्रीमेंटमध्ये गरजेचं आहे आणि ती जी काही प्रोसेस आहे आपल्या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे ते जे काही इंटरडिपेंडंट इव्हेंट्स आहेत त्याच्यासाठी ज्या काही म्युच्युअल लायबिलिटीज आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि ऑब्लिगेशन्स जे आहेत ते करारामध्ये स्पेसिफिकली सेट आउट होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे तो करार कशा पद्धतीने पूर्ण होणार आहे याची टाइम फ्रेम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की ह्या करारामध्ये भविष्यात कुठल्या प्रकारची अडचणी येऊ शकतात, कुठल्या प्रकारचे डिफॉल्ट होऊ शकतात हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. हे करा हे जे डिफॉल्ट आहेत हे भविष्यात कशा पद्धतीने ऍड्रेस होणार आहेत याचं उत्तर जितकं शक्य आहे तितकं आज आपण जर शोधून काढलं तर भविष्यात होणारे विवाद आपल्याला टाळता येऊ शकतात. त्याच्यानंतर हा करार पूर्ण करते वेळी अशा कुठल्या फोर्स मेजर सर्कमस्टन्सेस येऊ शकतात की ज्याच्यामुळे हा करार डिले होऊ शकतो किंवा डिझॉल्व्ह करायला लागू शकतो हे आपल्याला आयडेंटिफाय करायला हवं. जे कंपन्या आहेत किंवा सोसायटीज आहेत किंवा भागीदारी संस्था आहेत यांच्यासमवेत करार करताना या भागीदारी संस्थांना किंवा यांचे जे काही प्रतिनिधी आहेत, भागीदार आहेत, संचालक आहेत, व्यवस्थापक आहेत यांना अशा पद्धतीचे करार करण्याचा अधिकार आहे का हे आपण तपासून घ्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांच्याकडे तसे बोर्ड रिझोल्युशन्स आहेत का, किंवा भागीदारी संस्था असेल तर भागीदारी संस्थेच्या भागीदारी पत्रामध्ये पार्टनरशिप डीडमध्ये त्या भागीदाराला अशा पद्धतीचे करार करण्याचे अधिकार दिलेत का, किंवा भागीदारांनी स्वतंत्रपणे अथॉरिटी लेटर किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी त्या भागीदारांना दिलेली आहे का हे तपासून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर हा जो काही व्यवहार आहे त्यातले जे काही टेक्निकल आस्पेक्ट्स आहेत, फायनान्शियल आस्पेक्ट्स आहेत की हा व्यवहार कसा सुरू होणार आहे, काय काय याच्यामध्ये तांत्रिक बाबी येऊ शकतात आणि त्याचे लीगल इम्प्लिकेशन्स काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायला हवं. काही वर्षापूर्वीपर्यंत वकिलाला डॉक्युमेंटेशन करताना टॅक्स हा विषय फार जास्त विचारात घ्यायची गरज नव्हती, परंतु इन्कम टॅक्समध्ये रिसेंटली झालेले अमेंडमेंट्स, पर्टिक्युलरली TDSच्या प्रोव्हिजन्स आल्यानंतर कुठल्या व्यवहाराकरिता बोला सर कुठल्या व्यवहाराकरिता एक तुमचा फोटो आहे ना कुठेतरी पिन झाला किंवा काय इथे फोटोज येतोय स्क्रीनवर थोडं बघा ना. युअर व्हिडिओ इज नॉट विजिबल टू ऑडिबल. सर तुम्ही प्लीज स्क्रीन शेअर करता का, मी तुम्हाला हे पाठवलंय ते. ओके ओके सर. गोपीजी एक मिनिट करू पर पाठवलंय का माझ्याकडे. जस्ट मिनिट
You continue, sir. You speak. सर तुम्ही कंटिन्यू करा. तर ह्या सगळ्या व्यवहारामध्ये टॅक्सचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत हे पूर्वी आपल्याला फक्त जीएसटी बद्दल विचार करणं गरजेचं होतं की सॉरी टीडीएस बद्दल विचार करणं गरजेचं होतं की ह्या व्यवहारामध्ये टीडीएस लागू आहे की नाही. 50 लाखाच्या वरची इमुव्हेबल प्रॉपर्टी असेल तर त्याच्यात टीडीएस लागतो, तर तिथे टीडीएस डिडक्ट होतोय की नाही. जर आपण कन्सल्टन्सी अग्रीमेंट करणार असू तर वेगवेगळ्या कन्सल्टंट्सना वेगवेगळ्या टीडीएसच्या तरतुदी आहेत, त्या टीडीएसच्या तरतुदी पूर्ण होत आहेत की नाही हे आपल्याला बघायला लागतं. लिव्ह अँड लायसन्सचे अग्रीमेंट्स असतील त्यातही आपल्याला टीडीएसच्या तरतुदी आहेत. तर आपण जे काही अग्रीमेंट करतो आहे त्यावेळेस इन्कम टॅक्स आणि टीडीएस याचा विचार केलाय की नाही हे बघणं गरजेचं आहे. आता रिसेंटली जीएसटी इंट्रोड्यूस झाल्यानंतर बहुतेक सगळ्या रिअल इस्टेट अग्रीमेंट्समध्ये आता जीएसटीचा विचार करायला लागतो. डेव्हलपमेंट अग्रीमेंट करताना विकासक जमीन मालकाला ज्या काही सेवा देतो आहे त्याच्याकरता जो काही जीएसटी लागू होतो तो जीएसटी भरणं सक्तीचं आहे. परंतु तो जीएसटी जी काही शासनाला द्यायला लागतोय तो कुठल्या मार्गाने कशा पद्धतीने आपण ते अग्रीमेंटचं स्ट्रक्चरिंग केलं तर तो जीएसटी कमीत कमी लागेल हे प्रत्येक केस टू केस आपल्याला हे करायला लागतं, निश्चित करायला लागतं. त्याकरता विकासक आणि जमीन मालक यांचे जे काही टॅक्स कन्सल्टंट्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन हा कराराचा मसुदा जो आहे तो नक्की करायला लागतो. त्याच्यानंतर आपण जो काही व्यवहार करतोय त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी किती लागणार आहे त्या स्टॅम्प ड्युटीचा बऱ्याच ठिकाणी आता हा पर्टिक्युलरली रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मंदी आल्यानंतर हा एक मोठा अडचणीचा हे उपस्थित झालेला आहे की शासकीय मूल्यांकन जे आहे मिळकतींचं ते त्या प्रॉपर्टीचं ऍक्च्युअल व्हॅल्युएशन जे आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि मग त्याच्यात इन्कम टॅक्सच्या अनअर्न इन्कमच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तिथे लागू होतात. त्याच्यामुळे जे उत्पन्न आपल्या पक्षकाराला मिळालेलं नाहीये त्याच्याकरता त्याला इन्कम टॅक्स भरायला लागू शकतो. स्क्रीन शेअरिंग स्टार्टेड नाउ. Some technical problem appears to be there. Please hold on. Hello, sir. Do you hear me? Yes, sir. I can clearly hear you. You continue. Should I start sharing screen? Yes, sir. Please. Okay, go ahead. I am on the third screen, sir. Is it okay? Yes, sir. So
सो बेसिकली डॉक्युमेंट सुरू करताना कुठल्याही डॉक्युमेंटचं ड्राफ्टिंग सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक चेकलिस्ट बेसिक जी तयार करणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपल्या बऱ्याच ओमिशन्स ज्या आहेत त्या आपल्याला टाळता येऊ शकतात. कधी कधी कामाच्या भारामुळे किंवा बाकीच्या सगळ्या व्यस्ततांमुळे आपण काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हेरीफाय करायचे आपल्याकडून राहून जाऊ शकतो. त्याच्यामुळे एक बेसिक चेकलिस्ट जी आपली तयार झालेली असेल तर आपल्याला डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हेरीफाय करणं शक्य होतं. कुठल्या डॉक्युमेंट्स ज्या आहेत त्या मिस होत नाहीत. आता याच्यामध्ये ही बेसिक चेकलिस्ट मध्ये काय काय येतं तर चालू 7-12 उतारा, मागचे 50 वर्षाचे 7-12 उतारे, त्याच्यानंतर सर्व म्युटेशन एंट्रीज, या प्रॉपर्टीज बद्दलचे सर्व जे काही शासनाकडून आपल्याला ज्या काही सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत या सगळ्या परवानग्या, मंजूर इमारत नकाशे, गटबुक नकाशा, झोन प्लॅन, झोन रिमार्क, प्रॉपर्टीचे सर्व टायटल डीड्स जे आहेत ते तपासून घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे जर आपण प्रॉपर्टी रिसेलमध्ये घेतलेली असेल आणि याच्या पूर्वीचे काही जमिनीचे मागे जे झालेले व्यवहार आहेत त्याला अँटीसिडेंट टायटल डीड्स म्हणतो आपण, तर हे जुने सर्व अँटीसिडेंट टायटल डीड्स जे आहेत हे आपण तपासून घेणं गरजेचं आहे. सबरजिस्टर ऑफिसमधून किमान जर आपण इमोवेबल प्रॉपर्टी परचेस करणार असू तर मागच्या 30 वर्षाचा सर्च जो आहे हा तपासून घेणं गरजेचं आहे. हा सर्च रिपोर्ट काढून पूर्वी झालेले सर्व व्यवहार जे आहेत त्या व्यवहारांची आपल्याला पक्षकाराने दिलेले जे काही जुने अँटीसिडेंट टायटल डीड्स आहेत त्याच्याशी तुलना करून बघणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपल्याला असं वाटत असेल की ह्या प्रॉपर्टीमध्ये पूर्वी काही विवाद झालेले असतील तर अशा लिटिगेशन ची हिस्ट्री असलेल्या प्रॉपर्टीजसाठी आपल्याला सिव्हिल आणि रेव्हेन्यू कोर्टामधून सर्च जो आहे तो रजिस्ट्रेशन रजिस्ट्रार कडून काढून घेता येतो. त्यानंतर जर आपल्या व्यवहार जो आहे हा एखाद्या पार्टनरशिप फर्मशी किंवा कंपनीशी किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीशी होत असेल तर त्या भागीदारी संस्थेची पार्टनरशिप डीड किंवा कंपनी असेल तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि मेमोरँडम ऑफ असोसिएशन, आणि जर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मॉडेल बायलॉज, त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि पदाधिकाऱ्यांची यादी ही आपण तपासून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर ह्या प्रॉपर्टीमध्ये पूर्वी कधीही कुळ कायद्याचा जर संबंध आलेला असेल तर कुळ कायद्याअंतर्गत पारित करण्यात आलेल्या सर्व परवानग्या, पर्टिक्युलरली 70 खाली कुळ डिक्लेअर करण्याची ऑर्डर, 32 खाली कुळाला जी काही खरेदी रक्कम आहे ती भरण्याचा दिलेला आदेश आणि 32 खाली दिलेलं खरेदी प्रमाणपत्र, आणि त्यानंतर खरेदी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेक्शन 43 खाली जी काही विक्रीची परवानगी मिळते ती विक्रीची परवानगी, अशा सर्व परवानग्या हातात आहेत की नाही हे आपण तपासून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर लिटिगेशनचे जे काही प्रोसिडिंग्स आहेत, जर लिटिगेशनची हिस्ट्री असेल तर आपल्याला जुनी सर्व लिटिगेशनची जी काही सर्व प्रोसिडिंग्स आहेत ती तपासून घ्यायला हवीत. त्या सगळ्या लिटिगेशन्स ज्या आहेत त्या संपुष्टात आलेल्या आहेत का, किंवा जर ऑनगोईंग लिटिगेशन्स असतील तर ते लिटिगेशन्स कायम असताना आपण व्यवहार कशा पद्धतीने पुढे चालू ठेवू शकतो याचा आपल्याला विचार करणं भाग आहे. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. आपण जो काही व्यवहार करतो आहोत हा व्यवहार आपल्याला वेगवेगळ्या कायद्यांच्या कसोटीवर योग्य आहे का याचा विचार करायला हवा. हा कुठलंही ऍग्रीमेंट करताना एक बेसिक आपली एक चेकलिस्ट असेल की बाबा आपल्याला ह्या कायद्यांचा विचार करायला हवा आहे ऍग्रीमेंट करताना.
तर त्यातले मी काही कायदे इथे हे केलेले आहेत की बाबा आपण कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचे कुठल्या तरतुदींचा इथे भंग नाही करत आहे ना. स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली उद्या आपल्याला जर एन्फोर्सिबिलिटी जर ह्या कराराची जर निश्चित करून घ्यायची आहे तर ती एन्फोर्सिबिलिटी आपल्या कराराची राहणार आहे का. प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफरला टेनन्सी ऍक्टची कुठली बाधा आहे का. याच्यामध्ये जो काही आपण व्यवहार करतो आहे त्याच्यात युएलसी ऍक्टची कुठली परमिशन सेक्शन 20 ची आपल्याला घेणं गरजेचं आहे का. युएलसी ऍक्ट जरी रद्द झालेला असला तरी सेक्शन 20 ज्या काही स्कीम्स आहेत त्याला सेव्हिंग आहे. त्याच्यामुळे ज्या प्रॉपर्टी सेक्शन 20 अंतर्गत येतात त्यांच्या साठी आपल्याला ट्रान्सफरसाठी जो प्रीमियम भरायला लागतो आता शासनाची जे 1 ऑगस्ट 2019 जे नवीन सर्क्युलर आलंय त्याच्यानुसार तो प्रीमियम भरला गेला आहे का आणि प्रॉपर्टी ट्रान्सफरसाठी परमिशन आहे का हे आपल्याला तपासून घेणं गरजेचं आहे. आपण जो काही व्यवहार करतोय त्याच्यामध्ये तुकडेबंदी कायद्याचा कुठे भंग होतोय का किंवा ह्या प्रॉपर्टीच्या ट्रान्सफरसाठी प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स रिहॅबिलिटेशन ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत ही ट्रान्सफर प्रोहिबिटेड आहे का. किंवा आता बऱ्याच भागांमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट आहे तर प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्टच्या नोंदी ज्या आहेत त्या काही प्रॉपर्टीच्या महसूल रेकॉर्डमध्ये अजूनही झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे पर्टिक्युलरली अशा क्षेत्रामध्ये जर आपण जमिनीचा व्यवहार करत असू की ज्या क्षेत्राच्या आजूबाजूला बऱ्यापैकी जंगल आहे किंवा प्रायव्हेट फॉरेस्ट आहेत तर अशा वेळेस आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून खातरजमा करून घेणं गरजेचं आहे की ही प्रॉपर्टी प्रायव्हेट फॉरेस्ट मध्ये मोडते किंवा नाही मोडत. आता याच्यानंतर हे सगळे कायदे आणि ह्या तरतुदींचा अभ्यास केल्यानंतर मग आपल्याला निश्चित करता येतं की ह्या वेगवेगळ्या कायद्यांखाली ही प्रॉपर्टी ट्रान्सफर किंवा डेव्हलपमेंट करण्याकरता आपल्याला कुठल्या कुठल्या परवानग्या काढायच्या आहेत आणि त्यातल्या कुठल्या परवानग्या करार नोंदविण्याच्या पूर्वी मिळवणं गरजेचं आहे आणि कुठल्या परवानग्या करार झाल्यानंतर केलेल्या चालतील. ज्या परवानग्या करार नोंदविण्यापूर्वी घेणं गरजेचं आहे अशा परवानग्या मिळाल्यानंतरच आपल्याला पुढे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनची प्रोसेस करता येईल. सर पुढची स्लाइड प्लीज. त्यानंतर पुढची आपल्याला तयारी करायला हवी की आपल्याला ह्या संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स बनवायचे आहेत. अग्रीमेंट्स, पॉवर ऑफ अटॉर्नीज, रिसीट्स, डिक्लेरेशन्स, इंडेमनिटीज, अथॉरिटीज, ऍप्लिकेशन्स, रिझोल्युशन्स या सगळ्यांची आपल्याला यादी बनवायला हवी. ज्या गोष्टी आपण मुख्य करारात सहभागी करून घेऊ शकत नाही असे डिक्लेरेशन्स किंवा अशा इंडेमनिटीज आपण सेपरेटली घेत असतो. जिथे पार्टनरशिप फर्म आहे आणि पार्टनरशिप फर्मच्या वतीने जर एखादा पार्टनर जर एग्रीमेंट करत असेल बाकीचे पार्टनर जर उपस्थित राहू शकत नसतील तर बाकीच्या सर्व पार्टनर्सकडून अथॉरिटी आहे का ती अथॉरिटी आपल्याला हे करून घ्यायला हवी. रिझोल्युशन्स जे आहेत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत पर्टिक्युलरली जास्त अडचणी येतात तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जनरल बॉडीचे रिझोल्युशन्स लागतात बऱ्याच व्यवहारांसाठी. मग ते रिझोल्युशन्स जे आहे ते योग्य मसुद्यामध्ये आहेत का याची आपल्याला खातरजमा करायला लागते किंवा आपल्याला स्वतः ते रिझोल्युशन बनवून द्यायला लागतात. तर हा व्यवहार पूर्ण करण्याकरता नेमके आपल्याला काय काय प्रकारचे डॉक्युमेंट्स बनवायचे आहेत याची यादी आपण करून घेणं गरजेचं आहे. सर पुढची स्लाइड. याच्या पुढची का अजून हो स्ट्रक्चर ऑफ अग्रीमेंट आली आहे. आता ही सगळी तयारी केली आपण एक आपला जो काही गृहपाठ आहे आपलं होमवर्क जे आहे अग्रीमेंट साठी हे पूर्ण झाल्यानंतर मग पुढचा भाग येतो तो ह्या अग्रीमेंटचं स्ट्रक्चर कसं असावं. आपल्याकडे नाशिककडच्या मी नाशिकमध्येही काम केलं, ठाण्यातही काम केलं, पुण्यातही काम केलं आणि मुंबईतही काम केलं. तुलनेने मुंबईतल्या वकिलांपेक्षा नाशिक आणि पुण्याकडच्या वकिलांना कायद्याची समज आणि पर्टिक्युलरली जमिनीबद्दलचे कायदे आणि त्याच्यातले तांत्रिक बाबी यांची समज जास्त चांगली आहे. परंतु मुंबईमध्ये वर्षानुवर्ष
ज्या सॉलिसिटर फर्म्स वर्षानुवर्ष म्हणण्यापेक्षा शतकानुशतक या सॉलिसिटर फर्म्स काम करतात, तर त्यांची जी प्रेझेंटेशनची जी काही स्टाईल आहे किंवा जी आपण ब्रिटिशांकडून जी ड्राफ्टिंगची जी कन्सेप्टची हे केली आहे, बॉरो केलेली आहे, जी आपण वापरतो आहोत, त्यामध्ये हे ड्राफ्टिंग कसं करावं, कराराचा मसुदा कसा असावा, त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय, त्याचे लीगल कॉन्सिक्वेन्सेस काय, हे त्या लोकांना सुरुवातीपासून ते इंग्रजांशी जास्त निकट असल्यामुळे किंवा मोठ्या प्रमाणावरचे जे कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याच्याशी त्यांचा जास्त संबंध येत असल्यामुळे ती लोक त्या प्रेझेंटेशन मध्ये आपल्यापेक्षा जास्त पुढे आहेत. आणि त्याच्यामुळे बरेचदा आपल्याला उगाच तो कॉम्प्लेक्स येतो की अरे बाबा, ही जी काही मुंबईतली जी काही सॉलिसिटर मंडळी आहेत त्यांची अग्रीमेंट जी आहे ती आपल्यापेक्षा फार सुपिरियर आहेत किंवा त्यांचं कायद्याचं ज्ञान जे आहे ते आपल्यापेक्षा फार उत्तम आहे. तर ह्या ब्रिटिश कन्सेप्ट ऑफ ड्राफ्टिंग आणि अमेरिकन कन्सेप्ट ऑफ ड्राफ्टिंग ह्या जर आपण एकदा बेसिक समजून घेतल्या आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जर समजून घेतले आणि त्या पद्धतीने जर आपण ड्राफ्टिंग करायला सुरुवात केली तर आपली नाशिक आणि पुण्याकडची मंडळी जी आहेत, ठाण्यातली जी काही मंडळी आहेत, ती मुंबईतल्या सॉलिसिटर फर्म्स पेक्षा खूप चांगल्या पद्धतीचे अग्रीमेंट ड्राफ्ट करू शकतात अशी माझी खात्री आहे. आता याच्यात या अग्रीमेंटचं स्ट्रक्चर कसं असावं आणि याच्यातले जे काही वेगवेगळे क्लॉजेस आहेत, वेगवेगळे जे भाग आहेत अग्रीमेंटचे, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, याच्याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करूयात. पहिला भाग आहे टायटल आणि इंट्रोडक्टरी क्लॉज. आपल्या अग्रीमेंटमध्ये जर आपण खरेदी खत करणार असू तर आपण टायटल देतो खरेदी खत. काही मंडळी इंग्लिशमध्ये सेल डीड लिहितात म्हणून विक्री खतही देतात. कुठलाही व्यवहार जर खरेदीचा असेल तर त्यात खरेदी आणि विक्री हे दोन्ही भाग जे आहेत ते ओघाने येतात. त्याच्यामुळे तुम्ही खरेदी खत लिहा किंवा विक्री खत लिहा काही फरक पडत नाही. परंतु आपलं जे काही त्या कराराचं जे काही शीर्षक आहे ते स्पेसिफिक असावं आणि जर ते अननेसेसरीली जर खूप मोठं होणार असेल, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असेल, तर मग तो जो काही करार ज्या पद्धतीचा आहे जर तो अग्रीमेंट असेल तर मग तिथे अग्रीमेंट म्हणा किंवा करारनामा म्हणा, जर तो करार जो आहे तो डिक्लेरेशनच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर मग डिक्लेरेशन म्हणा. असं त्या कराराशी निगडीत जे सगळ्यात सोयीचं शीर्षक आहे ते आपण द्यावं. उगाच खूप लांबलचक शीर्षक देऊन ते करार जो आहे तो डिस्टर्ब करू नये. त्याच्यानंतर करारामध्ये आता बऱ्याच इंग्लिश अग्रीमेंट्समध्ये आपण इंडेंजर हा शब्द वापरतो, तर इंडेंजर नावाचा काही प्रकार भारतात होतो का? तर भारतात इंडेंटिंग ही पद्धत जी आहे ही कायद्याने कधीही मान्य केलेली नाही. इंडेंटिंग म्हणजे काय? की कुठलाही करार दोन प्रतींमध्ये करायचा, त्या कराराची दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी झाल्यानंतर कराराचा जो वरचा भाग आहे, त्या कराराचे जे पेजेस आहेत ते एकावर एक ठेवून तो जो वरचा भाग आहे तो चाकूने वेगवेगळ्या अँगलने कापायचा. आता याच्या मागचा उद्देश काय? की कोणीही त्याच्या अग्रीमेंटमध्ये जर मी दोन वेगवेगळे अग्रीमेंट केलेले आहेत सेल ऑफ गुड्ससाठी, मी माझ्याकडचं 10 टन लोखंड विक्रीसाठी कुणा एका व्यापाऱ्याशी करार केलेला आहे, तर त्या कराराची एक प्रत माझ्याकडे आणि एक प्रत त्याच्याकडे आहे आणि दोघांपैकी कुणालाही त्या करारामध्ये काही खोडखाड करता येऊ नये याकरता पूर्वीच्या काळात ती डिवाइस केलेली पद्धत होती इंडेंटिंगची. आणि जे डॉक्युमेंट इंडेंट करायचं आहे त्याला इंडेंचर म्हणतात. तर मग ते वर्षानुवर्ष चालत आलेले जे ड्राफ्ट आहेत ते आपण आहे तशा पद्धतीने चालवल्यामुळे बरेचदा मग इंडेंचर वगैरे अशा पद्धतीचे शीर्षक जे आहे ते आपण डॉक्युमेंटला देत असतो. तर ते दिल्याने फार मोठं नुकसान नाही, परंतु आपण जे डॉक्युमेंट करणार नाही आहोत ज्या पद्धतीचं ते शीर्षक देण्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा आहे की करारामध्ये जे काही आपण तारीख टाकतो त्या तारखेपासून त्या कराराची वैधता येते. आपण डॉक्युमेंट ज्या दिवशी रजिस्टर करतोय
त्या दिवशी ते डॉक्युमेंट अस्तित्वात येत नाही, तर ज्या दिवशी आपण ते डॉक्युमेंट निष्पादित करतोय, एक्झिक्यूट करतोय, सही करतोय, त्या दिवसापासून तो करार जो आहे तो अस्तित्वात येतो असं मानलं जातं. त्याच्यामुळे त्या कराराची जी काही तारीख आहे ती निश्चित असणं गरजेचं आहे. आणि कराराची जी काही ठिकाण आहे, जर इमुव्हेबल प्रॉपर्टी साठी करार असेल तर तो त्या प्रॉपर्टीचं जे काही ज्युरिस्डिक्शन आहे सब रजिस्ट्रेशन ऑफिसचं त्या एरियामध्ये ते करायला हवं असतं. परंतु कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट मध्ये कराराची जी काही स्थळ आहे ते महत्वाचं या करताय की त्या कराराच्या ठिकाणानुसार भविष्यात उद्भवणाऱ्या वादाकरता न्यायालयाचं अधिकार क्षेत्र निश्चित होतं. त्याच्यामुळे कराराची जी काही ठिकाण आहे ते विचारपूर्वक आपल्याला करायचं, निश्चित करायचं असतं. आणि याच्यात स्टॅम्प ड्युटीचे इम्प्लिकेशन सुद्धा बऱ्यापैकी येतात. म्हणजे पर्टिक्युलरली दिल्ली आणि मुंबई या दोन क्षेत्रांमध्ये जर कुठल्याही प्रकारचे कमर्शियल अग्रीमेंट्स होत असतील तर बरेचसे वकील दिल्लीमध्ये असे करार निष्पादित करण्याचा प्रेफरन्स करतात. त्याचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टॅम्प ड्युटी जी आहे ती दिल्लीपेक्षा बऱ्याच प्रकरणांमध्ये जास्त आहे. त्यामुळे स्टॅम्प ड्युटी हा जर एक महत्वाचा मुद्दा असेल आपल्या पक्षकारांकरता तर त्यानुसार सुद्धा आपल्याला हे निश्चित करायला लागतं की आपण हा करार जो आहे हा कुठल्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा आहे. सर पुढची स्लाइड ओपन करता प्लीज. अजून पुढची का? हो. आता कराराचा पुढचा भाग येतो नॉमिनल क्लॉज किंवा नेम ऑफ द पार्टीज. याच्यामध्ये आपल्या पक्षकारांची पूर्ण नावं, त्यांचा पत्ता आणि आता कायद्याने गरजेचं असल्यामुळे पॅन आणि आधारचे डिटेल्स हे नमूद करणं गरजेचं आहे. जर कंपनी असेल, सोसायटी असेल, पार्टनरशिप असेल किंवा LLP असेल किंवा JV आहे, प्रोप्रायटरशिप आहे, कुठल्याही प्रकारचं ऑर्गनायझेशन आहे तर हे ऑर्गनायझेशन नेमकं कुठल्या कायद्याखाली अस्तित्वात आलेलं आहे हे स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. म्हणजे भविष्यात कुठल्याही प्रकारचे वाद उपस्थित होत नाहीत. आता म्हणजे सोसायटी जी आहे ती सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली सुद्धा फॉर्म होऊ शकते 1860 आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट खाली सुद्धा होऊ शकते. पार्टनरशिप फर्मच्या बाबतीत आपण नुसतंच पार्टनरशिप फर्म म्हटलं तर मग ती LLP आहे की पार्टनरशिप हे बरेचदा याच्याबद्दल शंका राहू शकते. त्याच्यामुळे हे जी काही ऑर्गनायझेशन्स आहेत ही कुठल्या कायद्याखाली अस्तित्वात आलेली आहेत किंवा नेमकी कुठल्या प्रकारची ही ऑर्गनायझेशन्स आहेत हे त्या नॉमिनल क्लॉजमध्ये आपण मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे प्रोप्रायटरशिप फर्मच्या बाबतीत येतो. बरीच मंडळी प्रोप्रायटरशिप फर्मचे करार करताना त्या फर्मचं नाव टाकतात. फक्त प्रोप्रायटरशिप फर्मचं नाव जे आहे ते फक्त त्या व्यवसायाला वेगळं गुडविल मिळावं, वेगळी ओळख मिळावी याकरता दिलेलं असतं. त्याला लीगल सँक्टिटी काहीच नाही. त्याच्यामुळे एक पार्टनरशिप फर्म, एक प्रोप्रायटरशिप फर्म आपण असं गृहित धरूयात की आदर्श एंटरप्राइजेस. आता या आदर्श एंटरप्राइजेस या नावाने जर मी व्यवहार केला तर तिचा प्रोप्रायटर कोण आहे? तो प्रोप्रायटर जर तिथे ऍबसेंट असेल तर उद्या कोणीही त्या फर्मच्या नावाने, आदर्श एंटरप्राइजेस नावाने नवीन काहीतरी ती फर्म ओपन करून त्याच्यामध्ये अधिकार क्लेम करायला नकोत. आणि कोर्टाची अशी जजमेंट्स आहेत की प्रोप्रायटरशिप फर्ममध्ये जर कुठलाही करार करायचा असेल तर तो प्रोप्रायटरच्या नावाने करायला हवा. त्याच्यामुळे ती आपण एक खबरदारी जी आहे ती प्रोप्रायटरशिप फर्मची अग्रीमेंट करताना घ्यायला हवी. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की काही मंडळी करारामध्ये आधी खरेदी घेणाराचं नाव की देणाराचं नाव याच्यावरून बरेचदा विवाद करतात. कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की लिहून देणाराचं नाव आधी असायला हवं की घेणाराचं नाव आधी असायला हवं. परंतु जो प्रघात आहे, जो सर्वमान्य प्रघात जो आहे तो असा आहे की जो जमीन विकतोय किंवा कुठल्याही प्रकारचे अधिकार हस्तांतरित करतोय त्याचं नाव पहिले यायला हवं आणि त्यानंतर परचेसरचं नाव यायला हवं. सर पुढची स्लाइड. अजून पुढची? होय सर. रिसायटल्स
सर त्याच्या आधीची एक स्लाइड आपली राहिलेली आहे ही हो 8 नंबरची जर आपण कराराचं निष्पादन एखाद्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या वतीने त्याचं मुखत्यार करणार असेल तर आपण सर्वच एक चूक करतो की एक्स वाय झेड लिमिटेड तर्फे मुखत्यार एबीसी आणि मग यापुढे संक्षिप्ततेकरिता लिहून देणार या संज्ञेमध्ये unless the term is repugnant to the context or meaning thereof shall mean and include आणि मग त्यात ती कंपनी त्या कंपनीचे भागीदार वगैरे असं सगळ्या गोष्टींचं हे नमूद करतो. आता याच्यामध्ये असा विवाद उपस्थित होऊ शकतो की तो जो काही टर्म आहे लिहून देणार किंवा लिहून घेणार किंवा संमती देणार याच्यामध्ये तो मुखत्यार जो आहे तो व्यक्तिशः रिस्पॉन्सिबल आहे का किंवा त्याचे वारस जे आहेत त्यांच्यावरही ही जबाबदारी आहे का. मुखत्याराचं काम हे फक्त एजंट पुरतच मर्यादित आहे. ही इज कॉन्स्टिट्यूटेड अटॉर्नी ऑर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रिन्सिपल. त्याच्यामुळे त्याच्या कायदेशीर वारसांचा ह्या व्यवहाराशी संबंध येत नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला त्या व्हेंडरचं डेफिनेशन जर द्यायचं असेल तिथे तर त्या व्हेंडरचं डेफिनेशन आधी द्यावं आणि त्यानंतर त्याच्या मुखत्याराची माहिती द्यावी. किंवा नॉमिनल क्लॉजमध्ये मुखत्याराचा उल्लेख आपण नाही केला तरी चालू शकतो. मुखत्याराचा उल्लेख जो आहे तो आपण रिसायटल्समध्ये म्हणजे कराराचा जो पुढचा भाग आहे त्याच्यात किंवा जे सिग्नेचर क्लॉज आहे त्याच्यात आपल्याला स्पेसिफाय करायलाच लागतो. बरेच वकील मंडळी पर्टिक्युलर असतात की जर कंपनीज किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीचं कुठलंही अग्रीमेंट जर होत असेल तर त्याच्यामध्ये त्या रिझॉल्युशन्सचे जे काही डिटेल्स आहेत ते त्या नॉमिनल क्लॉजमध्ये स्पेसिफाय करण्याचा आग्रह असतो. आता याच्यामध्ये वाईट काहीच नाहीये परंतु त्याच्यामुळे त्या क्लॉजेसची त्या नॉमिनल क्लॉजेसमधला जो सुटसुटीतपणा जो आहे तो कमी होतो आणि त्याच्यात बरेचदा काहीतरी चुका होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण पुढे ते जे काही रिझॉल्युशन्स आहेत त्याचे सगळा सविस्तर उल्लेख जो आहे तो पुढे मूळ करारामध्ये करू शकतो. सर पुढची स्लाइड. केली 9 नंबर. होय सर. आता कराराचा जो पुढचा भाग आहे त्याला रिसायटल्स म्हणतो आपण. हे रिसायटल्स काय कुठल्याही कायद्यामध्ये जो स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन्स असतात तसे हे रिसायटल आहे. हा रिसायटल्सचा जो काही पार्ट आहे हा त्या कराराचा उद्देश हा करार कशाबद्दल आहे आणि कोण कुठल्या अथॉरिटीने हा करार करत आहे हा स्पष्ट करतो. म्हणजे ह्या रिसायटल्स ह्या पार्टमध्ये कराराच्या अटी शर्ती येत नाहीत, टर्म्स कंडिशन्स येत नाहीत, याच्यामध्ये येतात रिप्रेझेंटेशन्स. सो ह्या रिसायटल्सचे 3 प्रकार सर्वसाधारणपणे पाडले जातात. एक आहे कंटेक्स्ट रिसायटल्स. आता याच्यामध्ये काय येतं की हा करार कशाबद्दल आहे. जर मिळकतीबद्दल करार असेल तर ते मिळकतीचं वर्णन, मग ते मिळकतीच्या मालकी हक्क कोणाकडे आहेत, मग ती ज्याच्याकडे मालकी हक्क आहे तो इंडिव्हिज्युअल पर्सन आहे, HUF आहे, जॉईंट फॅमिली आहे की कंपनी आहे, भागीदारी संस्था आहे, त्याचे सगळे डिटेल्स आणि त्याला त्या प्रॉपर्टीचे मालकी हक्क कसे प्राप्त झाले किंवा डेव्हलपमेंट अधिकार कसे प्राप्त झाले, त्याचे जे काही अधिकार आहेत, त्याची जी काही सोर्स ऑफ अथॉरिटी आहे त्या प्रॉपर्टीची ती कशी आहे, त्याचा इतिहास काय आणि त्याच्यात लिमिटेशन्स काय काय आहेत, हा सगळा तपशील जो आहे हा त्या कंटेक्स्ट रिसायटल्स मध्ये येतो. त्यानंतर पर्पज रिसायटल. आता याच्यात येतो ऑब्जेक्ट कराराचा. आपण हा करार का करतोय, या करारामध्ये आपण असं लिहिणार असू की बाबा जो लिहून घेणार आहे हा विकासक आहे, लगतच्या सर्व मिळकती तो विकसित करतोय आणि त्याच्यामुळे ह्या मिळकतीचं विकसन त्याच्यामार्फत झालेलं जास्त सोयीस्कर आहे असं लिहून देणाराचं मत पडलं आणि त्याच्यामुळे त्याने त्या विकासकाला अप्रोच केलं किंवा विकासकाने त्याला अप्रोच केलं, तर हा सगळा जो काही भाग आहे हा त्या ऑब्जेक्टमध्ये येतो. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या का गरजेच्या आहेत,
तर याच्यामुळे तो करार जो आहे त्याचं इंटरप्रिटेशन जे ते सोपं होतं. कुठल्या पार्श्वभूमीखाली किंवा कुठल्या प्रिटेक्स्टवर कुठल्या कारणाकरता दोन व्यक्ती एकत्र येऊन हा करार करतायत हे स्पष्ट होतं. पर्टिक्युलरली जर HUFची जर प्रॉपर्टी असेल तर तिथे लीगल नेसेसिटीज ज्या आहेत त्या कायदेशीर गरजांकरता हा करार आहे का? पक्षकारांच्या ती जी काही हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे त्या हिंदू अनडिवायडेड फॅमिलीतील सर्व घटकांच्या कायदेशीर गरजांची तिथे पूर्तता होतीये असं रिप्रेझेंटेशन जे आहे ते त्या करारात येणं गरजेचं असतं, ते इथे नमूद होणं गरजेचं आहे. आता हे पर्पज रिसायटल झाल्यानंतर मग पुढचा मुद्दा जो आहे की ह्या व्यवहाराचं नेमकं स्वरूप काय आहे आणि याच्यामध्ये क्वालिफिकेशन्स काय आहेत, रिझर्वेशन्स काय आहेत हे नमूद करणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ जर आपण कुळ कायद्याच्या प्रॉपर्टीचं जर साठेगत करणार असू तर कायदा असं सांगतो की सेक्शन 43 चे प्रायर परमिशन शिवाय आपण हे साठेगत करू शकत नाही. किंवा जर आपण एखादी शेत जमीन जी आहे महानगरपालिका क्षेत्राबाहेरची ती जर एखाद्या कंपनीच्या नावाने जर खरेदी करणार असू तर महाराष्ट्र टेनन्सी अँड ऍग्रिकल्चरल लँड्स ऍक्टच्या सेक्शन 63 खाली प्रायर परमिशन घेतल्याशिवाय आपल्याला असा असा खरेदी खत किंवा हे करता येत नाही. तर मग अशा वेळेस आपल्याला साठेगत करायला लागेल, विक्री करार करायला लागेल किंवा अग्रीमेंट टू सेल करायला लागेल. तर ह्या अग्रीमेंट टू सेल मध्ये हा जो काही व्यवहार आहे हा सब्जेक्ट टू दॅट परमिशन आहे हे स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. त्या करार त्या परमिशनच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याला अधीन राहून आम्ही हा व्यवहार करतोय. म्हणजे भविष्यात कोणी याच्याबद्दल तक्रार उपस्थित केली तर आपला करार जो आहे त्याची कायदेशीर वैधता अडचणीत येत नाही. आता हे जे काही सगळे रिप्रेझेंटेशन असतात जमीन मालकाने जी आपल्याला त्याच्या मालकी हक्काबद्दलची जी काही माहिती दिलेली आहे, दस्तऐवज दिलेले आहेत, त्याच्यावर एक्सक्लुसिव्हली रिलाय होऊन जर आपण कुठला व्यवहार करणार असू आणि आपल्याला जर हे रिसायटल्स जे आहेत हे याचा बाइंडिंग इफेक्ट जर हवा असेल तर अदरवाईज कायद्याने रिसायटल्स जे आहेत ते स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट आणि रिझन आहे, तो एकमेकांवर बंधनकारक नाही. परंतु जर आपल्याला त्याचं बंधनकारकता जर हवी असेल तर कराराचा जो पुढे ऑपरेटिव्ह पार्ट सुरू होतो त्या ऑपरेटिव्ह पार्टमध्ये आपल्याला या रिसायटल्सची बंधनकारकता जी आहे ती अधोरेखित करणं गरजेचं आहे. सर पुढचा मुद्दा, पुढचा स्लाइड 10 नंबर सर. कराराचा जो पुढचा भाग आहे त्याला टेस्टॅटम म्हणतात. म्हणजे इन विटनेस वेअर ऑफ सॉरी नाऊ देअरफॉर किंवा दी पार्टीज देअरफॉर अग्री एज फॉलोज याच्याने जे आपण कराराचा जो ऑपरेटिव्ह पार्ट सुरू करतो रिसायटल्स आणि ऑपरेटिव्ह पार्टला जोडणारा जो काही मुद्दा आहे हा टेस्टॅटम आहे. आता याच्यामध्ये जर आपण अग्रीमेंट विदाऊट रिसायटल सुरू करणार असू तर त्या कराराची सुरुवात सरळ सरळ द पार्टीज अग्री ॲज फॉलोज अशी होते. जर त्यात आपण रिसायटल्सने जर त्या याची कराराची जर सुरुवात करणार असू तर तिथे येईल द पार्टीज देअरफॉर अग्री ॲज फॉलोज. म्हणजे त्या रिसायटल्सना च्या अनुषंगाने आपण ते करतोय त्याच्यामुळे दी पार्टीज देअरफॉर अग्री ॲज फॉलोज असं त्या रिसायटल्स सह येणाऱ्या याच्यात टेस्टॅटम मध्ये उल्लेख येतो. आता याच्यात पुढचा जो हे आहे म्हणजे जो क्लासिक स्टाईल आहे की जे लोक अगदी काटेकोर करार करतात की ज्यांना तो करार जो आहे तो वॉटर टाईट हवा असतो त्या लोकांची टेस्टॅटम लिहिण्याची साधारण पद्धत अशी असते की नाउ देअरफॉर इन कन्सिडरेशन ऑफ दी प्रिमायसेस अँड दी म्युच्युअल कोव्हेनंट सेट फॉर थिअरी अँड फॉर अदर गुड अँड व्हॅल्युएबल कन्सिडरेशन वगैरे. तर ही जी काही क्लासिक स्टाईल आहे त्याच्याने कायदेशीर दृष्ट्या कराराची एन्फोर्सेबिलिटी वाढते असं नाही, परंतु तो करार वाचताना त्या वाचणाऱ्याला त्या कराराची बाध्यता जी आहे तिचा फक्त तो फील येतो. प्रत्यक्षात कायदेशीर दृष्ट्या
तुम्ही अगदी असं काटेकोर टेस्ट आयटम जे आहे ते लिहायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. तुम्ही हे टेस्ट आयटम अशा पद्धतीने लिहिलं आणि कन्सिडरेशन जर व्हॅल्युएबल नसेल किंवा कॉन्ट्रॅक्ट ऍक्टनुसार गुड कन्सिडरेशन नसेल तर तो करार जो आहे तो तसाही रद्द होणार आहे. परंतु अशा पद्धतीचं टेस्ट आयटम लिहिल्याने काही नुकसान पण नाहीये. आता याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे सर, पुढची स्लाइड प्लीज. 11 नंबर. होय सर. आता जो कराराचा जो सगळ्यात मुख्य मुद्दा आहे, मुख्य भाग जो आहे तो म्हणजे ऑपरेटिव्ह पार्ट. आता या ऑपरेटिव्ह पार्ट मध्ये तुम्ही काय हस्तांतर करताय किंवा काय करारामध्ये मुख्यत्वे काय कबूल केलं गेलेलं आहे, कुठल्या प्रकारची सेवा द्यायची आहे किंवा कुठल्या प्रकारचे माल हस्तांतरित करायचं आहे ते नमूद होतं ऑपरेटिव्ह पार्ट मध्ये. जर आपण मराठीत जर करार करणार असू तर बहुतेक वेळेस आपण आधी मिळकतीचा उल्लेख करतो, काय ट्रान्सफर करतो हे आधी लिहितो आणि त्याच्यानंतर त्याचा मोबदला लिहितो. जर आपण ती क्लासिक ब्रिटिश स्टाईल बघितली खरेदी खताची, इंग्लिश खरेदी खत जुन्या पद्धतीची जर आपण बघितली तर तिथे बरेचदा आपल्याला हे होईल की इन कन्सिडरेशन ऑफ सम ऑफ रुपीज डॅश आणि मग पुढे त्या प्रॉपर्टीचा उल्लेख येईल. म्हणजे कन्सिडरेशन जे आहे त्याचा उल्लेख आधी येतो आणि नंतर प्रॉपर्टीचा उल्लेख येतो. पण काही असो तिथे ती मिळकत ट्रान्सफर जे होतंय त्याचं स्वरूप आणि त्याचं नेमका मोबदला ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ह्या ऑपरेटिव्ह पार्ट मध्ये नमूद व्हायला हव्यात. एकदा मोबदला ठरल्यानंतर हा मोबदला किती दिवसात मिळणार आहे आणि कशा स्वरूपात मिळणार आहे हे पण आपल्याला ह्या ऑपरेटिव्ह पार्ट मध्ये नमूद करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर कंडिशन्स असतील की सब्जेक्ट टू दीज कंडिशन्स किंवा काही ठिकाणी असं असतं की बाबा हा जो काही खरेदीचा व्यवहार आहे त्या खरेदीच्या व्यवहाराकरता सेक्शन 43 खाली परमिशन मिळाल्यानंतर किंवा 63 खाली परमिशन मिळाल्यानंतर इतके इतके दिवसात आम्ही हा खरेदीचा व्यवहार पूर्ण करू आणि उरलेले पैसे देऊ, तर ते जे काही कंडिशन्स आहेत जो काही टाइम फ्रेम जो आहे तो या ऑपरेटिव्ह पार्ट मध्ये स्पेसिफाय व्हायला हवा. जर डेव्हलपमेंट अग्रीमेंट असेल तर या डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये बरेचदा मोबदला जो आहे तो बांधीव स्वरूपात पण दिला जातो. आता हा बांधीव स्वरूपातला जर मोबदला असेल तर त्याच्यामध्ये इतके इतकं स्क्वेअर मीटरचे फ्लॅट्स किंवा इतके इतके फ्लॅट्स किंवा इतके शॉप्स किंवा इतकं इतकं बांधीव क्षेत्र सरळ सरळ असं फक्त लिहून भागत नाही, तर ह्या बांधीव क्षेत्रामध्ये नेमक्या काय सोयी सुविधा तो विकासक देणार आहे जमीन मालकाला त्या सगळ्यांचे डिटेल्स जे आहेत ते आपल्याला स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. आता याच्या पुढचा मुद्दा येतो की हा जो व्यवहार आहे याचा मोबदला जरी नक्की झालेला असला तरी त्या मोबदल्या व्यतिरिक्त लागणारा जो टॅक्स आहे तो कोण आणि कशा पद्धतीने भरणार आहे. उदाहरणार्थ जर टीडीएस जर भरायचा असेल तर इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार हे बंधन आहे की हा इन्कम टॅक्सचा टीडीएस जो आहे हा डिडक्ट व्हायला हवा खरेदीकर्त्याकडून. खरेदीकर्त्याने जमीन मालकाला ती मिळकत विकत घेताना जो मोबदला द्यायचा आहे त्याच्यातून तो टीडीएस वजा करायचा आहे, तर याचे जे काही डिडक्शनचे डिटेल्स जे आहेत हे इथे स्पेसिफाय करायला हवेत. जर डेव्हलपमेंट अग्रीमेंट असेल किंवा लिव अँड लायसन्स असेल कमर्शियल प्रॉपर्टीचं तर मग याचे जीएसटीचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, हे जीएसटी कोण भरणार आहे, किती मुदतीमध्ये भरणार आहे, हे जीएसटी वेळेवर नाही भरलं तर त्याच्यासाठी येणारी पेनल्टी जी आहे तिचं काय होणार, हा जो जीएसटी भरला जातोय त्याच्यासाठी जर इनपुट टॅक्स क्रेडिट जर अवेलेबल असेल जीएसटी कायद्याखाली तर ते कुणाला मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ऑपरेटिव्ह पार्टमध्ये आपल्याला स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट सारखे काही अग्रीमेंट्स येतात किंवा काही जमिनींच्या व्यवहारांमध्ये सुद्धा रेसिप्रोकल प्रॉमिसेस असतात की जमीन मालक तिथे सेक्शन 43 ची परमिशन काढण्याची जबाबदारी स्वीकारतो,
कंपाउंड करून देण्याची जबाबदारी स्वीकारतो किंवा लेवलिंग करण्याची जबाबदारी स्वीकारतो, त्याच्यानंतर मग विकासकाने तिथे विकसनाची कामं चालू करायची असतात. तर असे जे इंटरडिपेंडंट परफॉर्मन्सेस आहेत तिथे सिक्वेन्स जी आहे त्या परफॉर्मन्सची ती स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. म्हणजे भविष्यामध्ये जर कुठल्याही एका पक्षकाराने करारामधील त्याच्या जबाबदाऱ्यांची पूर्तता केली नाही तर ती डिफॉल्ट जो आहे तो डिफॉल्टिंग पार्टी निश्चित करणं सोपं होतं आणि दोन्ही पक्षकारांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची स्पष्टता असते की पहिले हे काम होणार आहे, पहिल्यांदा 43 ची परमिशन येईल, त्याच्यानंतर विकासक एने परमिशन काढेल, त्याच्यानंतर जमीन मालक जो आहे तो विकासका सोबत आणि वास्तुविशारदा सोबत प्लॅन निश्चित करेल आणि नंतर दोन्ही पक्ष मिळून प्लॅन जो आहे तो मंजूर करण्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज करतील. ही जर आपल्याला सिक्वेन्स जी आहे ती जर आपल्या पक्षकारांमध्ये जर ठरलेली असेल तर ती या ऑपरेटिव्ह पार्टमध्ये आपल्याला स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. सर पुढची स्लाइड 12 नंबर. आता पुढचा मुद्दा येतो कोव्हेनंट्सचा. म्हणजे एकदा त्या प्रॉपर्टीचा मोबदला, त्या व्यवहाराचा मोबदला जो आहे हा ठरल्यानंतर मग या दोन्ही पार्टीजने काय काय रोल प्ले करायचा आहे ह्या संपूर्ण व्यवहारामध्ये, त्यांचे म्युच्युअल राईट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारच्या परवानग्या कुणी काढायच्या आहेत, कुठली कामं कुणी करायची आहेत, भविष्यात जर वाद उपस्थित झाला, हद्दीचा वाद उपस्थित झाला तर तो कोणी सॉल्व्ह करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कॉव्हेनंट्स मध्ये, म्हणजे जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे, पुढचे जे काही हे सगळे कॉव्हेनंट्स जे पक्षकारांमध्ये जे काही निश्चित झालेले आहेत ते इथे स्पेसिफाय होणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ऑब्लिगेशन्स काय आणि डिस्क्रेशन्स काय हे आपल्याला व्यवस्थितपणे नमूद करणं गरजेचं आहे. म्हणजे जिथे पक्षकारावर ही जबाबदारी आहे की त्याने ह्या मिळकतीमध्ये किमान 50% बांधकाम जे आहे ते वाणिज्य प्रयोजनासाठी कमर्शियल पर्पजसाठी करायचं आहे आणि उरलेलं 50% तो रेसिडेन्शियल पर्पजसाठी करू शकतो, तर इथे त्याची जबाबदारी आणि डिस्क्रेशन, म्हणजे त्या विकासकाला जर आपण ती मोकळीक देणार असू की हे तू ठरवायचं आहेस तर मग तिथे ते डिस्क्रेशन येईल, शाल बी एन्टायटल टू. विकासक सदर मिळकतीमध्ये वास्तुविशारदाच्या सल्ल्याने वाणिज्य किंवा रहिवासी प्रयोजनासाठी बांधकाम करू शकेल, हा डिस्क्रेशन झाला. आणि जिथे तुम्हाला ते ऑब्लिगेशन स्पेसिफाय करायचे की नेमकं त्या पक्षकाराने, समोरच्या विकासकाने नेमकं काय काय काम करायचंय ही त्याच्यावर जेव्हा जबाबदारी आहे ते ऑब्लिगेशन स्वरूपात यायला पाहिजे. आता याच्यामध्ये पुढचा एक जो मुद्दा येतो तो ड्यू डिलिजन्सचा. म्हणजे आपण ही मिळकत विकत घेताना जर पेपर नोटीस दिलेली असेल, जर हा व्यवहार जो आहे हा इमुव्हेबल प्रॉपर्टीसाठी आहे आणि इमुव्हेबल प्रॉपर्टीच्या व्यवहारात दरम्यान जी पेपर नोटीस जी आहे ही पेपर नोटीस आपण प्रायर इन टाइम दिलेली असेल तर त्याचा बेनिफिट जो आहे तो असा होतो की आपल्याला बोनाफाईड परचेसर म्हणून भविष्यात जर कुठल्या प्रकारचा विवाद उपस्थित झाला तर ॲडिशनल डिफेन्स अवेलेबल होतो. त्याच्यामुळे ह्या ड्यू डिलिजन्सचा स्टेटस आणि त्याच्यामध्ये ज्या काही ऍडमिशन्स असतील, म्हणजे समजा आपण समोरच्या माणसाचा मालकी हक्क जो आहे त्याचा सगळा तपशील तपासून घेतलेला आहे आणि त्या पक्षकाराचा हा आग्रह आहे की तुम्ही माझं टायटल व्हेरीफाय केलेलं आहे, तुम्ही माझं टायटल व्हेरीफाय करून ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यानंतर आपण हा व्यवहार करतोय, त्याच्यामुळे भविष्यात माझी कुठलीही जबाबदारी शिल्लक राहणार नाही, तर हे जे काही ड्यू डिलिजन्स बद्दलचा जो स्टेटस आहे
तो इथे आपल्याला स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर पुढचा जो काही मुद्दा येतो तो आहे रिप्रेझेंटेशन वॉरंटीज आणि इंडेमनिटी. सर पुढचं स्लाइड प्लीज. 13 नंबर. करेक्ट. आता आली दोन्ही पक्षांचे किंवा त्या करारामध्ये जे काही सर्व पक्षकार आहेत त्या सर्व पक्षांचे राईट्स आणि ऑब्लिगेशन्स एकदा सेट आउट केल्यानंतर मग पुढचा मुद्दा आहे रिप्रेझेंटेशन वॉरंटी आणि इंडेमनिटीचा. ह्या पक्षकारांनी जर आपण रिसायटल्स जर करारामध्ये जर नमूद केलेले असतील आणि त्याच्यामध्ये जर त्या मालकी हक्काबद्दलचा सर्व तपशील जर नमूद केलेला असेल तर त्या रिसायटल्सचा नंबर देऊन अनुक्रमांक डॅश ते डॅश मध्ये नमूद केलेल्या तरतुदी मध्ये नमूद केलेल्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या सर्व खऱ्या आणि बरोबर आहेत आणि त्याच्यामध्ये जर कुठलीही चूक आढळली किंवा त्रुटी आढळली तर त्याची जबाबदारी कोणाची हे आपल्याला इथे स्पेसिफाय करता येतं. जर आपण कुठल्याही कारणास्तव जर आधी ह्या प्रॉपर्टीचं स्वामित्व हक्क पडताळणी करू शकलेलो नसलो तर मग तसा स्पेसिफिक अंडरटेकिंग जी आहे ती इथे घेता येते की बाबा जो खरेदीदार आहे किंवा विकासक आहे तो या मिळकतीचं स्वामित्व हक्क तपासून घेऊ शकतो, त्याच्याकरता जाहीर नोटीस प्रसिद्ध करू शकतो आणि त्याच्यात जर कुठल्या प्रकारच्या हरकती उपस्थित झाल्या किंवा कुठल्याही स्वामित्व हक्कात दोष आढळला तर तो किती दिवसात आणि कशा रीतीने तो जमीन मालक त्या दोषाचं निवारण करून देणार आहे याच्या तरतुदी ज्या आहेत ह्या रिप्रेझेंटेशन वॉरंटीज मध्ये येतात. आता जर हे जे काही रिप्रेझेंटेशन आहेत किंवा वॉरंटीज आहेत याच्यामध्ये जर कुठलाही डिफेक्ट जर उपस्थित झाला आणि त्याच्यामुळे समोरच्या पक्षकाराचं जर कुठलं नुकसान होत असेल त्या नुकसानीची नुकसान भरपाई कशा स्वरूपाची असावी त्याची इंडेमनिटी जी आहे ती सुद्धा आपल्याला स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे. आता याच्यात एक मुद्दा जो आहे तो लक्षात घ्यायला हवा की बरेचदा जमीन मालक विकासकाला प्रॉपर्टीचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट करून देतो आणि त्याच्यात ती इंडेमनिटी जी आहे ती अनक्वालिफाईड असते. अनक्वालिफाईड इंडेमनिटी म्हणजे काय की तुमच्या मिळकतीच्या स्वामित्व हक्कात कुठलाही दोष आढळला तर त्याच्यामुळे आमचं होणारं सर्व नुकसान भरून देण्याची जबाबदारी तुमची आहे. आता माझ्या मिळकतीची किंमत 1,00,000 रुपये आहे आणि विकासक आजूबाजूच्या 10 प्रॉपर्टीज माझ्या प्रॉपर्टी बरोबर अमालगमेट करून जॉईंटली लेआउट हे करतोय डेव्हलप करतोय आणि त्याच्यात जर उद्या माझ्या प्रॉपर्टीच्या टायटलमध्ये जर डिफेक्ट झाला तर तो संपूर्ण प्रोजेक्ट त्याचा जो आहे तो अडचणीत येऊ शकतो आणि त्यावेळेस जर तो प्रोजेक्ट रखडला तर त्या विकासकाचं होणारं नुकसान जे आहे ते माझ्या मिळकतीच्या किमतीच्या कितीतरी पट जास्त असेल तर मग ही अशी जबाबदारी आपण घ्यायची का याचा विचार जो आहे हे इंडेमनिटी ड्राफ्ट करताना आपल्याला करायला हवा. हे इंडेमनिटी कशा पद्धतीने क्वालिफाईड आहे कुठल्या एक्सटेंड पर्यंत आहे हे आपल्याला स्पेसिफाय करायला हवं. काही प्रॉपर्टीज विकताना त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी राईट्स असतात, कोणाचा जाणे येण्याचा वैवाटीचा अधिकार आहे किंवा शेत जमीन आहे त्याच्यात विहीर आहे तर त्या विहिरीमध्ये पाणी उचलण्याचा हक्क आहे कोणाचा किंवा त्या प्रॉपर्टीमधून याच्या इलेक्ट्रिसिटीच्या हाय टेन्शन लाईन्स गेलेल्या आहेत आणि त्याचा आपण मोबदला घेतलेला आहे किंवा पेट्रोकेमिकल्सच्या पाईपलाईन गेलेल्या त्या जमिनीखालून आणि त्याचा आपल्याला मोबदला मिळालेला आहे तर ह्या सगळ्या ज्या लिमिटेशन्स आहेत तुमच्या टायटलमध्ये जे काही रेस्ट्रिक्टिव्ह हे आहेत युटिलायझेशन्स आहेत त्या प्रॉपर्टीचे हे सगळे रेस्ट्रिक्शन्स जे आहेत हे ॲक्नॉलेजमेंटच्या स्वरूपामध्ये इथे यायला हवेत. म्हणजे जो जमीन घेणारा आहे किंवा विकासक आहे त्याला ह्या सर्व बाबींची कल्पना आहे आणि ह्या सर्व रेस्ट्रिक्शन्स स्पष्ट व्हायला हवं. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो आहे डिफॉल्ट कॉन्सिक्वेन्सेसचा. सर पुढची स्लाइड प्लीज. हो 14 नंबर. होय सर. आता डिफॉल्ट कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते आपण जसं आधी चर्चा केली होती की भविष्यामध्ये ह्या करारामध्ये कुठल्या प्रकारचे डिफॉल्ट होऊ शकतात हे आपण आधी अँटिसिपेट केलेलं असायला हवं. मग एकदा हे डिफॉल्ट कॉन्सिक्वेन्सेस आपण आयडेंटिफाय केले की बाबा कुठल्या कुठल्या प्रकारचा डिफॉल्ट होऊ शकतो इथे तर मग आधी आपण तो
डिले किंवा डिफॉल्ट जो आहे तो डिफाईन करायला हवा की बाबा इतक्या इतक्या दिवसात बांधकाम पूर्ण नाही झालं, करार लिहून दिल्यापासून किंवा परवानगी मिळाल्यापासून जे काही आपले कराराच्या अटी शर्ती निश्चित झालेल्या आहेत इतक्या दिवसात बांधकाम पूर्ण नाही झालं तर त्याच्यामध्ये तो करार जो आहे ती कराराची मुदत संपुष्टात येईल आणि त्याच्यानंतर जो काही डिले होतोय जो विलंब होतोय त्याच्याकरता त्या विकासकाला नुकसान भरपाई द्यायला लागेल. तर मग याच्यामध्ये क्वालिफिकेशन येतात फोर्स मेजॉरचे जे आता आपण अनुभवतोय COVID-19 याच्याने की ज्या दैवी आपत्ती आहेत किंवा मानवी हे आहेत युद्ध आहे अशांतता आहे दंगे आहेत आग आहे ह्या सगळ्या कारणांमुळे जर त्या कराराचं निर्वहन करण्यामध्ये विलंब झाला तर त्याच्याकरता कुणाचीही दोष नसल्यामुळे हा विलंब होतोय तर अकारण एक्सटर्नल फॅक्टर्समुळे जे त्या दोन्ही पक्षकारांच्या क्षमतेच्या बाहेर आहे कुवतीच्या बाहेर आहे किंवा ते दोन्ही पक्षकार त्या घटनेकरता जबाबदार नाहीयेत आणि ज्या गोष्टी प्रायरली अँटिसिपेट करता येणार नाहीयेत अशा कारणांकरता जर डिले होणार असेल तर त्याच्याकरता आपल्याला तो फोर्स मेजॉर जो आहे तो डिफाईन करायला हवा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की निश्चित जी काही मुदत आहे त्या मुदतीमध्ये जर कुठल्याही पक्षकाराला त्याच्या कायदेशीर जबाबदाऱ्या जर पूर्ण करता येत नसतील तर त्याची पेनल्टी किती. आता ह्या पेनल्टीमध्ये बरेचदा असाही एक हे येतो की तुम्हाला ह्या करारानुसार विकसनाचं काम जे आहे ते ह्या मुदतीत पूर्ण करायचं आहे, त्या मुदतीत पूर्ण नाही झालं तर आम्ही तुम्हाला 6 महिने विना मोबदला मुदत वाढ देऊ, त्याला मोरॅटोरियम म्हणतात. हा मोरॅटोरियमचा एक पिरियड ठेवला एक 6 महिन्याचा, तो 6 महिने जर चा जो मोरॅटोरियमचा पिरियड आहे त्याच्यातही जर तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर मग तुम्हाला पेनल्टी द्यायची आहे. मग त्या पेनल्टीचा जो तुम्हाला कालावधी निश्चित करायला लागतो की किती दिवस ती पेनल्टी जी आहे ती अनएंडिंग नाही ठेवू शकत आपण. कराराची जी काही अटी शर्ती आहे त्यांची पूर्तता त्या जबाबदाऱ्यांची पूर्तता जी आहे ती त्या ठराविक निश्चित मुदतीमध्ये होत नसेल तर तुम्ही त्या कराराच्या स्वरूपानुसार 1 महिना 6 महिने 2 वर्ष जे काही असेल ते ती मुदत नक्की केली जायला पाहिजे की डिले पेनल्टी किती काळासाठी घेतली जाईल. आता एकदा ती मुदत ओलांडली डिले पेनल्टीची तर आपण अनएंडिंग तो करार जो आहे तो स्ट्रेच करू शकत नाही. मग आपल्याला टर्मिनेशन इव्हेंट जे आहेत कुठल्या परिस्थितीमध्ये हा करार रद्द करता येऊ शकतो, हा करार रद्द करण्याचा अधिकार कुणाला आणि त्या करार रद्द करण्याची प्रोसेस काय हे आपण अग्रीमेंटमध्ये स्पेसिफाय करायला हवं. एकदा करार रद्द करण्याची प्रोसेस निश्चित झाली की त्याच्यानंतर कायदेशीररित्या आणि त्या करारामध्ये निश्चित झालेल्या पद्धतीनुसार तो करार जर रद्द झाला असेल तर मग त्याचे कॉन्सिक्वेन्स काय. आता विशेषतः विकसन करारांमध्ये हा एक फार मोठा मुद्दा येतो की विकासकाला आपण प्रॉपर्टी डेव्हलपमेंटला दिली आपल्या पक्षकाराने, 5 वर्षात त्याने ती विकसन पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि तो प्रत्यक्षात वर्षानुवर्ष ती प्रॉपर्टीचं विकसनाचं काम जे आहे ते रेंगाळवतोय लांबवतोय आणि त्याच्यामध्ये त्याने फ्लॅट्स विकून झालेले आहेत, प्रोजेक्ट अर्धवट झालेला आहे, तर अशा परिस्थितीत डिफॉल्ट जो आहे तो डिफॉल्ट झाल्यानंतर सुद्धा टर्मिनेशन कसं होणार आणि ते टर्मिनेशन झाल्यानंतर आपली जबाबदारी काय. पर्टिक्युलरली जो रेरा अधिनियम आहे त्या अधिनियमांमध्ये तो जो जमीन मालक जो आहे त्याला सुद्धा प्रमोटर म्हणून ट्रीट केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या विकासकाला जमीन डेव्हलपमेंटला देताना त्या जमीन मालकावर ती दुहेरी तलवार जी आहे दुधारी तलवार जी आहे ती त्याच्यावर असते लटकलेली की त्याला त्याचा मोबदला वेळेत मिळायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे विकासकाने जर तो करार वेळेत पूर्ण केला नाही तर त्याच्याकडे टर्मिनेशनची मेकॅनिझम अवेलेबल असायला हवी. तो व्यवहार जो आहे तो अशा पद्धतीने स्ट्रक्चर केलेला गेलेला असायला हवा की
की ज्याच्यामध्ये तो व्यवहार रद्द झाला, करार रद्द झाला तरी देखील त्या जमीन मालकाला त्याचे कायदेशीर अधिकार जे आहेत ते शाबित ठेवता येतील. करार रद्द करून त्या फ्लॅट परचेसर्सची जी काही कायदेशीर जबाबदारी जी आहे डिफॉल्टची ती आपल्या अंगावर येणार नाही याची काळजी त्या जमीन मालकाला असते आणि त्याकरता आवश्यक सेफगार्ड जे आहेत ते त्या अग्रीमेंट मध्ये आपण प्रोव्हाइड केलेले असायला हवेत. सर पुढची स्लाइड प्लीज. सर पंधरा नंबर. होय सर. आता करारामध्ये ज्या काही बारीक सारीक ज्या बाकीच्या तरतुदी असतात की हा करार जो आहे हा एक लार्जर अग्रीमेंटचा भाग आहे का, म्हणजे जर आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या अनुषंगाने जर काही कन्स्ट्रक्शन अग्रीमेंट केलेले असतील आणि त्या लार्जर स्कीम मधले जे काही मल्टिपल अग्रीमेंट झालेले आहेत 5-7 त्याच्यापैकीचा हा एक करार आहे का, हे ह्या पुढचे जे काही मिसलेनियस जे काही हे आहे पार्ट आहे कराराचा त्याच्यामध्ये हे स्पेसिफाय करायला हवं. जर नोटीस द्यायची असेल तर बरेचदा आता नोटिसेसच्या सर्व्हिसच्या ज्या काही अडचणी आहेत, बरेचदा पक्षकार जो आहे फ्लॅट परचेसरच्या बाबतीत ही अडचण बरेचदा येते की तो फ्लॅट परचेसर राहत असतो कुठेतरी दुबईला किंवा अमेरिकेला, फ्लॅट बुक करतो नाशिकमध्ये आणि मग त्याला ती नोटीस सर्व होणार कशी, तिथे त्याचा पत्ता वेळोवेळी बदलत असतो. मग अशा वेळेस त्या सर्व पक्षकारांनी जर एकमताने जर निश्चित केलेलं असेल की नोटीस जी आहे ती ईमेल ऍड्रेसवर सर्व झाली तरी सुद्धा ती सर्व्हिस जी आहे ती ड्यू सर्व्हिस म्हणून ट्रीट करण्यात येईल, तर ते कायद्याने मान्य होतं. त्यामुळे ह्या नोटीस ज्या आहेत त्या कशा पद्धतीने सर्व करायच्या, बरेचदा पक्षकार पत्ता बदलतात आणि ते समोरच्याला कळवत नाहीत आणि मग त्याच्यामुळे त्या टर्मिनेशनच्या नोटीस असतील किंवा कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन करायचं असेल तर त्याच्यात अडचण निर्माण होते. त्याच्यामुळे त्या पक्षकारांचे पत्ते आणि ईमेल ऍड्रेस आणि भविष्यात जर त्यांनी पत्ता बदलला तर तो बदललेला पत्ता कळवण्याचं बंधन हे त्या करारामध्ये नमूद केलेलं केवाही सोयीचं आहे. करार जर आता बरेचदा लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट आणि अमेनिटीज अग्रीमेंट जे आहे ते एकत्रितरित्या केले जातात. जमीन आपण लिव्ह अँड लायसन्स सॉरी आपली प्रिमायसेस जी आहे ती आपण लिव्ह अँड लायसन्स तत्वावर दिली आणि त्याच्यासोबत इक्विपमेंट दिले, जर आपण फर्निश्ड अपार्टमेंट जर भाड्याने दिलेलं असेल तर त्या अम्युनिटीचं अग्रीमेंट वेगळं होतं. आता हे जे अम्युनिटीचं अग्रीमेंट जे आहे हे को एक्सटेन्सिव्ह आहे त्या लिव्ह अँड लायसन्सच्या अग्रीमेंट सोबत, किंवा डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या अनुषंगाने आपण दिलेली पॉवर ऑफ अटॉर्नी जी आहे ती को एक्सटेन्सिव्ह आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की एका व्यवहाराचा भाग म्हणून केलेले जे मल्टिपल अग्रीमेंट्स आहेत त्याचा को एक्सटेन्सिव्हनेस जो आहे तो आपल्याला इथे स्पेसिफाय करायला हवा. जर आपण सप्लिमेंटरी अग्रीमेंट करणार असू कुठल्या कराराच्या अनुषंगाने तर केलेले दोन करार जे आहेत किंवा जेव्हा मल्टिपल करार केलेले आहेत आपण तर त्या करारांपैकी दोन करारांच्या तरतुदी जर परस्परांशी विसंगत असतील तर कुठला करार सुपरसीड करेल बाकीच्या करारांना हे स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. जर आपण करारामध्ये रेक्टिफिकेशन करणार असू किंवा सप्लिमेंटरी अग्रीमेंट करणार असू तर त्या कराराच्या ज्या मूळ कराराच्या अनुषंगाने आपण सप्लिमेंटरी अग्रीमेंट केलंय किंवा डीड ऑफ रेक्टिफिकेशन केलंय त्याच्या उर्वरित तरतुदींचं फ्युचर काय हे आपल्याला नमूद करणं गरजेचं आहे. म्हणजे सप्लिमेंटरी अग्रीमेंट करताना आपण सर्वसाधारणपणे असं नमूद करतो की ह्या पुरवणी कराराच्या अनुषंगाने दुरुस्त करण्यात आलेल्या तरतुदी वगळता मूळ करारातील इतर सर्व तरतुदी कायदेशीर आणि दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक आहेत. तर हे मुद्दे जे आहेत हे ह्या मिसलेनियस पार्ट मध्ये कव्हर व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर सर पुढची स्लाइड प्लीज. सोळा नंबर डिस्प्यूट रिझोल्युशन.
आपल्या कराराचं करारामध्ये जर उद्या वाद उपस्थित झाले तर कुठल्या कोर्टाला किंवा आर्बिट्रल ट्रिब्युनलला याचं ज्युरिस्डिक्शन असेल वाद मिटवण्यासाठीचं किंवा वादाबद्दलचा निर्णय देण्याचं, हे आपल्याला निश्चित करायला हवं. पर्टिक्युलरली कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट्समध्ये या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं असतं की एक पक्षकार मुंबईला आहे आणि दुसरा पक्षकार चेन्नईला आहे, तर ज्युरिस्डिक्शन जे आहे वादातलं ते मुंबईच्या कोर्टाला असेल की चेन्नईच्या, हे आपल्याला त्या करारामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. पर्टिक्युलरली जे टेक्निकल अग्रीमेंट्स असतात जिथे कॉम्प्लेक्स टेक्निकल प्रोसिजर्स इन्वॉल्व्ड आहेत, अशा व्यवहारांमध्ये म्हणजे कन्स्ट्रक्शनची अग्रीमेंट्स आहेत. आता ह्या कन्स्ट्रक्शनच्या अग्रीमेंटमध्ये प्रचंड मोठ्या तांत्रिक बाबी जर हे असतील, अंतर्भूत असतील, तर एखाद्या वकिलाला किंवा ज्युडिशियल ऑफिसरला हे सगळे टेक्निकल न्युअन्सेस जे आहेत हे समजून घेणं अडचणीचं होतं. पर्टिक्युलरली सॉफ्टवेअर अग्रीमेंट्स किंवा केमिकल मटेरियल्सचे डेव्हलपमेंट, अशा स्वरूपाची जी काही अग्रीमेंट्स असतात ज्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड नॉलेज गरजेचं असतं, अशा पद्धतीचे जे काही व्यवहार असतील त्याच्यामध्ये आर्बिट्रेटर म्हणून, मग तुमचा आर्बिट्रेटर जो आहे त्या आर्बिट्रेटर पॅनलमध्ये एक व्यक्ती आर्किटेक्ट असू शकतो किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर असू शकतो किंवा केमिकल एक्सपर्ट असू शकतो, जे तुमच्या व्यवहाराचं स्वरूप आहे त्यातला जो एक्सपर्ट व्यक्ती आहे त्याला तिथे तुम्ही आर्बिट्रेटर म्हणून ठेवू शकतात. पूर्वी आर्बिट्रेटर अपॉइंट करायला आपण सगळेच नाखुश असायचो, कारण त्या आर्बिट्रेशनच्या ज्या प्रोसेस आहेत त्या रेग्युलर कोर्टामध्ये जे काही दावे चालतात त्याच्याहीपेक्षा जास्त लांबत होत्या आणि त्याच्यामध्ये बरेच जास्त गुंता निर्माण होऊन वारंवार आपल्याला हायकोर्टामध्ये आणि डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जावं लागत होतं. आता नवीन जे काही अमेंडमेंट आलेले आहेत आर्बिट्रेशन ॲक्टमध्ये, त्याच्यामध्ये टाईम लिमिट्स जे आहे ते डिफाईन केलेले आहेत, त्या आर्बिट्रेटरचा जो काही मोबदला आहे तो सुद्धा नमूद केलेला आहे. त्याच्यामुळे आर्बिट्रेशनची जी काही प्रोसेस आहे ती पहिल्यापेक्षा कंपॅरेटिव्हली सुलभ झालेली आहे. पण मग हे सर्व मुद्दे विचारात घेऊन आपल्याला डिस्प्यूट जो आहे त्याच्याबद्दलचा निर्णय देण्याचा अधिकार कुणाला आहे हे त्या करारामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. सर पुढची स्लाइड. सतरा नंबर. होय सर. आता याच्यात पुढचा जो हे आहे कराराचं कन्क्लुजन, म्हणजे जिथे आपण सुरुवात करतो इन विटनेस वेअर ऑफ किंवा मराठीमध्ये करताना येणेप्रमाणे प्रस्तुत करार सर्व पक्षांनी समजून उमजून लिहून वाचून कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता लिहून ठेवलेला आहे वगैरे. आता हा जो काही कन्क्लुडिंग क्लॉज आहे त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही मूळ कराराच्या सुरुवातीला जर तारीख नमूद केलेली असेल तर खाली तारीख नमूद करणं गरजेचं नसतं. बरेचदा आपण त्या सुरुवातीला जर तारीख नमूद केलेली असेल आणि खालची तारीख आणि वरची तारीख जर वेगळी असेल तर त्याच्यात परत वाद उपस्थित होतात. त्याच्यामुळे तारीख जी आहे ती एक तर कराराच्या सुरुवातीला किंवा शेवटी अशी कुठेतरी एकाच ठिकाणी नमूद करणं सोयीचं असं सुचवावं असं वाटतं. त्याच्यानंतर आपल्या ह्या कन्क्लुडिंग क्लॉज मध्ये एक मुद्दा येतो साइंड सील्ड अँड किंवा एक्झिक्युटेड साइंड सील्ड अँड डिलिव्हर्ड. आता एक्झिक्युशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कराराचं निष्पादन म्हणजे काय, करार लिहून देण्याकरता ज्या ज्या काही तांत्रिक बाबींची पूर्तता करायची आहे त्या सर्व बाबींची पूर्तता करणं, टू मेक अ डॉक्युमेंट लिगली व्हॅलिड बाय सायनिंग इट. आता इन केस ऑफ कंपनी ते कंपनीचं कॉमन सील लावणं किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर ते कोऑपरेटिव्ह सोसायटीचं सील लावणं, ह्या ज्या काही तरतुदी आहेत ह्या पूर्ण झाल्यानंतर तो करार निष्पादित झालेला आहे, एक्झिक्यूट झालेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युटेड अटॉर्नीज आहेत किंवा ऍथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह आहेत जे सही करणार आहेत त्यांचे डिटेल्स जे आहेत ते आपल्याला या कन्क्लुडिंग क्लॉज मध्ये आणि सिग्नेचर क्लॉज मध्ये स्पेसिफाय करणं गरजेचं आहे.
सर पुढचा मुद्दा पुढचा स्लाइड 18 नंबर हो जर करार एचयूएफच्या वतीने करता करणार असेल किंवा गार्डियनशिप वॉर्ड्स ऍक्ट खाली किंवा हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट खाली जर गार्डियन करणार असेल तर त्या गार्डियनचं स्वरूप तो गार्डियन कुठल्या कायद्याखाली हे झालेला आहे अपॉइंट झालेला आहे त्याला कुठल्या कायद्या खाली किंवा कुठल्या न्यायालयाद्वारे अधिकार देण्यात आलेले आहेत त्याचे डिटेल्स जे आहेत हे आपल्याला स्पेसिफाय करायला हवेत आणि कुणाच्या वतीने तो करता किंवा गार्डियन सही करतोय ते स्पेसिफाय करायला हवं. सर पुढचा क्लॉज आहे स्लाइड 19 नंबर होय सर. पुढचा मुद्दा आहे रिसीटचा. आता ह्या रिसीट्स मध्ये बरेचदा आपण फक्त सरळ सरळ टाकून देतो की कराराचा जो एकूण मोबदला आहे तो आम्हाला संपूर्ण मिळाला, कराराबद्दल मोबदल्याबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. आता हे थोडंसं एक रिस्की हे होऊन जातो की एकतर इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे आता तुम्हाला कॅश मध्ये रोख स्वरूपात इमोवेबल प्रॉपर्टीचा मोबदला जो आहे तो स्पेसिफाईड लिमिटच्या वर देता येत नाही. ती स्पेसिफाईड लिमिट 10 किंवा 20 हजार अशी वेगळी वेगळी आहे आणि ती अगदीच तुटपुंजी आहे. म्हणजे हे स्ट्रॉंगली ऍडवायजेबल आहे की संपूर्ण मोबदला जो आहे तो तुम्ही बँकेच्या माध्यमातून दिला जायला पाहिजे. मग तो चेकने असो, आरटीजीएसने असो, एनईएफटी असो, कुठलाही हे असो, डिमांड ड्राफ्ट असो, त्या रिसीट्समध्ये हा सगळा मोबदला जो आहे तो नमूद करणं गरजेचं आहे. आणि पर्टिक्युलरली पीडीसी जर असतील तर ते स्पेसिफाय होणं फार गरजेचं आहे. पीडीसीच्या बाबतीत एक मोठी अडचण ही येते की जर करारामध्ये आपण चेक्सचे सगळा तपशील नमूद केलेला नसेल आणि त्या दोन पक्षकारांमध्ये एकापेक्षा जास्त व्यवहार असतील तर तो मोबदला नेमका कुठल्या कराराच्या अनुषंगाने दिलेला आहे याच्याबद्दल संभ्रम निर्माण होतात आणि भविष्यामध्ये वाद उपस्थित होतात. त्याच्यामुळे ही रिसीट जी आहे ही स्पेसिफिक असणं कधी ऍडवायजेबल असतं. तर सर ही जी सर्व कराराचे जे काही घटक आहेत हे मी तुम्हाला सांगितलेत. मला याच्यामध्ये काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत याच्याबद्दल पण चर्चा करायची होती परंतु मला असं वाटतं की आता पुरेसा वेळ झालेला आहे. तर मी तुम्हाला ज्या कराराच्या स्ट्रक्चर्सबद्दल किंवा बेसिक प्रिन्सिपल्सबद्दल जे काही सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल जर कुणाला काही शंका असतील तर प्लीज उपस्थित कराव्यात. नमस्कार, धन्यवाद सर. यानंतर तिडके साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी काही प्रश्न असतील तिथे विचारावेत आणि सर्व वकील बंधूंना पण या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण आपले प्रश्न या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून विचारावे. पहिला प्रश्न आहे, जेव्हा आपण वकील म्हणून दस्त नोंदणी करताना ओळख देतो जर पुढे त्या मिळकतीविषयी काही वाद उपस्थित झाले तर त्या वादास वकिलाला जबाबदार धरता येईल का? ओळख देते कितपत सुरक्षित आहे? सर जेव्हा आपण कुठल्याही दस्ताच्या नोंदणी करता ओळख देतो तेव्हा ओळख देताना पक्षकाराचं आयडेंटिफिकेशन जे आहे तिथपर्यंत आपली जबाबदारी असते. कुठला तोतया इसम तो करार नोंदवत नाहीये याची खातरजमा जी आहे ती आपल्याला ह्या माध्यमातून करायची असते. त्याच्यामुळे तोतया इसमाने नोंदवून दिलेल्या कराराव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणाकरता त्या करारामध्ये कुठलेही डिफॉल्ट झाले तर त्याकरता त्या वकिलाला जबाबदार धरता येत नाही. अनलेस अँड अंटील त्या वकिलाचा त्या संपूर्ण व्यवहारामध्ये मिसरिप्रेझेंटेशनमध्ये किंवा अंड्यू इन्फ्लुएन्समध्ये कुठला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे, परंतु केवळ त्या वकिलाने सबरजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन त्या पक्षकारांची खात्री पटवली आहे याकरता त्या वकिलाविरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर जबाबदारी निर्माण होत नाही. पुढचा प्रश्न आहे,
whether partnership firm can use words like sign, seal and deliver at the time of execution. सर पार्टनरशिप फर्मचं सील असतो. डिलिव्हरी जी आहे, आता आपण इंग्रजांना अगदी आंधळेपणाने फॉलो करतो म्हणून आपण साईन सील्ड आणि डिलिव्हर्ड म्हणतो. डिलिव्हरी ऑफ कॉन्ट्रॅक्ट हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये कुठेही अपेक्षित नाही. ही डिलिव्हरीची जी काही कन्सेप्ट आहे, डिलिव्हरी ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ही इंग्लिश लॉ मध्ये आहे, आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे ते डिलिव्हर्ड म्हटलं किंवा नाही म्हटलं फरक पडत नाही. आपण प्रत्यक्षात डिलिव्हरी ऑफ कॉन्ट्रॅक्टची प्रोसेस जी ती कधीच फॉलो करत नाही किंवा ती कायद्याने अपेक्षित नाहीये. परंतु सील्ड जे आहे ते पार्टनरशिप डीडचा सील जो आहे तो तिथे लावणं कायम ऍडवायझेबल आहे, गरजेचं आहे. त्याच्यामुळे पार्टनरशिपच्या बाबतीत आपण साइंड अँड सील्ड म्हणू शकतो नक्कीच. पेपर नोटीस अटॅच टू सेल डीड whether it is needed to be certified by the advocate. सर हा एक खूप चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे आता एक नवीन पद्धत जी आहे ती सुरू झालेली आहे की काही वकील मंडळी त्या कराराशी संबंधित जितके काही डॉक्युमेंट्स मिळतात ते सगळेच्या सगळे त्या कराराचा भाग बनवतात. आता कराराच्या ची जी काही मिळकत आहे त्या मिळकतीच्या संबंधितले सगळे फेरफार, सगळे 50 वर्षाचे 7/12 चालू 7/12 सगळे प्लॅन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जेव्हा आपण कराराला पार्ट बनवतो तेव्हा अप्रत्यक्षपणे ह्या सगळ्या रेकॉर्ड्सला आपण कन्फर्म करत असतो. भविष्यामध्ये जर त्यातली एखादा फेरफार जो आहे तो चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे आणि आपल्या इंटरेस्टच्या विरुद्ध आहे तरी सुद्धा आपण तो जोडलेला असेल तर ते आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. त्याच्यामुळे आता तुम्ही जसं म्हणालात की पेपर नोटीस, ती पेपर नोटीस जोडली नाही किंवा जोडली तरी काही फार फरक पडत नाहीये. आपण त्या पेपर नोटीसचा उल्लेख जो आहे तो आपण मागे जसं चर्चा केली की पेपर नोटीस आपण दिलेली आहे आणि त्या पेपर नोटीसला हरकती आल्या किंवा आल्या नाही त्याचा जो काही सविस्तर उल्लेख जो आहे तो आपण करारात घेतलाय. त्याच्यामुळे वेगळी पेपर नोटीस कराराला जोडली तर त्याच्यामुळे ती कराराची सँक्टिटी वाढेल किंवा नाही असा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण नसावं असं माझं मत आहे. पुढचा प्रश्न आहे की ह्या ड्राफ्टिंगच्या विषयावरती कुठल्या चांगल्या लेखकाचं पुस्तक आपण सजेस्ट कराल? सर ड्राफ्टिंगच्या याच्यामध्ये दिवेकरांचं फॉर्म्स अँड प्रेसिडेंट आहे, रुडने रायडरचं कमर्शियल अग्रीमेंट्स आहे, फॉर्म्स अँड प्रेसिडेंट्स जे ब्रिटिश इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉर्म्स अँड प्रेसिडेंट आहे, हे सगळे फॉर्म्स अँड प्रेसिडेंट्सची चांगली पुस्तकं जी आहेत ती उपलब्ध आहेत. परंतु माझा कायम सल्ला असा असतो की ही जी काही प्रेसिडेंट्स आहेत, आता मी नाशिकमध्ये जेव्हा तुष्णीवाल सरांकडे इंटर्नशिप करत होतो त्या काळामध्ये ह्या फॉर्म्स अँड प्रेसिडेंट्समधले जे काही ड्राफ्ट्स होते त्यापेक्षा एस एल देशपांडे सरांचे, लोणारी सरांचे, भुतडा सरांचे, राठी सरांचे यांचे जे काही कराराचे मसुदे जे आहेत ते अतिशय उत्कृष्ट होते. आणि नाशकातल्या ज्या काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून इथल्या ज्या काही कायदेशीर गुंतागुंती आहेत त्याचा विचार करून ते बनवलेले होते. त्याच्यामुळे कराराचे जे काही मसुदे आहेत ते सरळ सरळ उचलून त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून आपण जर करार बनवायला गेलो तर ते थोडस त्रासदायक असतं. म्हणजे कराराचा मसुदा जो आहे ते फॉर्म्स अँड प्रेसिडेंट्स रेफर करायलाच हवेत नक्कीच. वेगवेगळ्या प्रकारचे हे फॉर्म्स अँड प्रेसिडेंट्स कुठले कुठले रेफर करावेत याचं हवं तर मी डिटेल्स जे आहे बार असोसिएशनला मी जी पुस्तकं वापरतो ती रेफर करील. आता याच्यात गुप्तांचं पण एक 13 व्हॉल्यूमचं एक मोठं पुस्तक आहे. परंतु ह्या फॉर्म्स अँड प्रेसिडेंट्स मी तुम्हाला सांगितलं असं त्याला इनहेरंट रेस्ट्रिक्शन्स आहेत, हे युनिव्हर्सल ऍप्लिकेशनसाठी बनवले गेलेले आहेत संपूर्ण देशाकरता किंवा जगाकरता. हे करार जे आहेत ते आपल्या परिस्थितीला अनुसरून आपल्या परिस्थितीला साजेशी कसे बनवता येतील याचं जे मार्गदर्शन आहे ते ज्युनियर वकिलांनी जे सिनियर वकील आहेत त्यांच्याकडून घ्यायला हवं. आणि नाशिकमध्ये पुण्यामध्ये ड्राफ्टिंगसाठी अतिशय तज्ज्ञ आणि चांगले वकील आहेत त्यांचे ड्राफ्ट जे आहे ते फॉलो करणं जास्त सोयीचं ह्या फॉर्म्स आणि प्रेसिडेंट्समधले ड्राफ्ट वापरण्यापेक्षा. पुढचा प्रश्न आहे की कराराच्या शेवटी जिथे आपण भरणा रक्कम नमूद करतो तर ती कराराच्या वेळेस दिलेली रक्कम नमूद करावी की संपूर्ण भरणा रक्कम नमूद करावी? सर आता याच्यामध्ये त्या
रिसीटचा त्या भरणा पावतीचा दोन भाग येतात. एक मिळालेली रक्कम ज्याच्यामध्ये कुठलाच वाद नाहीये आणि दुसरी जी भविष्यात मिळायची रक्कम आहे ती. आता हे दोन्ही पक्षकारांच्या दृष्टीने सोयीचं आहे की भविष्यात मिळणारी जी काही रक्कम आहे ती जर आपण पीडीसी स्वरूपात जर देऊ शकत असतो, जे काही पुढचं फ्युचर कन्सिडरेशन जे आहे ते जर अनकंडिशनल अनक्वालिफाईड असेल तर त्याच्या पीडीसी जे आहेत ते त्या करारामध्ये नमूद करणं कधीही सोयीचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे की फ्लॅटचं अग्रीमेंट झाल्यानंतर नकाशानुसार फ्लॅट नंबर बदलतो किंवा एखादा प्लॉट आहे त्याचं अग्रीमेंट झाल्यानंतर सिटी सर्वेला त्याचा प्लॉट वेगळा प्लॉट नंबर वेगळा तयार होतो, तर त्यावेळेस चूक दुरुस्ती लेख करावा का? सर, ही एक खूप मोठी अडचण मुंबई पुण्यामध्ये आम्ही अनुभवलेली आहे. आता यात बरेचदा बिल्डर लोकांचे सेल प्लॅन वेगळे असतात आणि कॉर्पोरेशनचे सँक्शन प्लॅन वेगळे असतात, किंवा बरेचदा असं होतं की बिल्डरने प्लॅन सँक्शन केल्यानंतर तो जेव्हा फ्लॅट विकायला सुरुवात करतो आणि दरम्यानच्या काळात जे काही प्लॅनमध्ये चेंजेस होतात त्याच्यामुळे फ्लॅट नंबर्स बदलतात. आता हे फ्लॅट नंबर्स बदललेत किंवा प्लॉट नंबर्स बदललेत त्याच्या करेक्शन डीडचं नोंदणी करता सब रजिस्ट्रार जे आहेत हे कायम विरुद्ध असतात. त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही पूर्वी घेतलेला फ्लॅट वेगळा होता किंवा पूर्वी घेतलेला प्लॉट वेगळा होता, तुम्ही ज्या मिळकतीकरता स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे त्याच्याऐवजी आता तुम्ही नवीनच वेगळी मिळकत घेताय आणि त्याच्यामुळे आम्ही हा दस्त नोंदवणार नाही. तर ही एक खूप मोठी अडचण आहे. याच्यामध्ये जर शक्य असेल तर ज्या पद्धतीने करार नोंदवले गेलेले आहेत त्या पद्धतीने प्लॅन अमेंडमेंट करून घेणं त्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून किंवा जी कोणी प्लॅनिंग अथॉरिटी असेल ते जास्त सोयीस्कर आहे. परंतु अशा पद्धतीने जर प्लॅन बदलणं शक्यच नसेल तर मूळ मंजूर झालेला नकाशा विकासकाने चुकीने किंवा कुठल्याही पद्धतीने ज्या नकाशाच्या अनुषंगाने करार केलेले आहेत तो नकाशा आणि सध्या अस्तित्वात असलेला नकाशा असे तिन्ही करार तिन्ही सँक्शन प्लॅन्स जे आहेत ते जोडून आपण करार जे आहे ते नोंदवू शकतो चूक दुरुस्तीचे. पुढचा प्रश्न आहे, डेव्हलपमेंट अग्रीमेंट जेव्हा बाय डिफॉल्ट एक्सटेंड होतं परंतु त्यामध्ये फाईन किंवा पेनल क्लॉजेस जे आहेत ते सप्लिमेंटरी अग्रीमेंट मध्ये नसतील तर त्या विकासकाच्या विरुद्ध कशी ऍक्शन घ्यावी? सर, फोर्स मेजॉर बद्दल जो काही कायदा आहे तो क्लिअर आहे. फोर्स मेजॉर इव्हेंट्स बद्दल जर तुम्ही म्हणत असाल की ऑटोमॅटिक एक्सटेन्शन तर त्याच्याबद्दलचा कायदा क्लिअर आहे की तो जो करारात जर जे नमूद असलेले फोर्स मेजॉर आहेत तेच फक्त तुम्हाला अवेलेबल असतील. त्याच्या व्यतिरिक्त जो काही डिले आहे तो डिले जर करारामध्ये मुदत नक्की नमूद केलेली नसेल आणि त्याच्याकरता जो होणारा जो डिले आहे आणि त्याच्यामुळे जे काही नुकसान होत आहे पक्षकारांचं त्या पक्षकारांच्या नुकसान भरपाईबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर कायद्यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये तरतूद आहे क्वांटिफिकेशन ऑफ पेनल्टी ऑफ कंपेन्सेशन जे आहे ते इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे तुम्ही ती डिमांड करू शकता. आता हे रिझनेबल आणि जस्ट असायला हवं आणि ऍक्च्युअल असायला पाहिजे, रिमोट आणि फार सायटेड नसायला हवं, अशा सगळे प्रिन्सिपल्स जे आहेत ते इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये स्पेसिफाय केलेले आहेत, त्याच्यानुसार आपल्याला कंपेन्सेशन डिमांड करता येतं. पुढचा प्रश्न आहे की ज्यावेळेस अज्ञानाच्या वतीने करारनामा किंवा दस्त नोंदविले जातात त्यावेळेस कोर्टाच्या परवानगीची आवश्यकता आहे का? याच्यामध्ये तीन वेगवेगळे भाग आहेत. एक, अज्ञान व्यक्तीच्या वतीने जो गार्डियन जो आहे तो जर विलद्वारे अपॉइंट केलेला असेल तर त्या विलमध्ये त्या गार्डियनचे राईट्स एक्सटेंट ऑफ राईट्स जे आहे ते डिफाईन केलेले असतात. जर त्या विलमध्ये एक्सप्रेसली प्रोव्हाइड केलेलं असेल की त्या गार्डियनला ती प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार असेल त्या एक्झिक्युटरला किंवा गार्डियनला ती प्रॉपर्टीचा विक्री करून मिळणारा मोबदला त्या अज्ञानाकरता वापरण्याचा जर अधिकार असेल तर तुम्हाला तसं हे करता येतो. जर तसं नमूद केलेलं नसेल तर तुम्हाला कोर्टाची परवानगी घ्यायला लागते. दुसरा सिनारिओ आहे की गार्डियनशिप आणि वॉर्ड्स ऍक्ट खाली
अपॉइंट केलेला जो गार्डियन आहे त्या गार्डियनला परस्पर अज्ञानाची प्रॉपर्टी विकता येत नाही, त्याच्याकरता जिल्हा न्यायालयाची परवानगी घ्यायला लागते. आणि तिसरी केस जी आहे ती हिंदू मायनॉरिटी आणि गार्डियनशिप अडॉप्शन ऍक्टची जी आहे त्याच्यामध्ये सेक्शन 8 असं म्हणतो की करते याला गार्डियनला नॅचरल गार्डियन जो आहे त्या नॅचरल गार्डियनला अज्ञानाची पिळकत जी आहे ती विकण्याचा अधिकार नाही. परंतु त्याला प्रोविजो असा आहे सर पुढच्या सेक्शन्समध्ये की जर ही एकत्र कुटुंबाची मिळकत असेल आणि एकत्र कुटुंबाच्या हिताकरता जर विकली जात असेल तर अशा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या विक्रीकरता ज्यामध्ये अज्ञानाचा हिस्सा आहे अविभक्त अशा अविभक्त हिस्साकरता हस्तांतरणाकरता वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. परंतु तो नॅचरल गार्डियन असायला हवा. नॅचरल गार्डियन व्यतिरिक्त म्हणजे आई वडिलांव्यतिरिक्त जर कोणी त्रयस्थी समजा विक्री करणार असेल आई वडील आणि कर्त्या व्यतिरिक्त तर न्यायालयाची परवानगी घेणं गरजेचं आहे. प्रश्न आहे करारनामा एका व्यक्तीच्या नावे असताना त्या व्यक्तीच्या संमतीने खरेदी खत दुसऱ्या व्यक्तीच्या नावे नोंदविता येईल का आणि येत असल्यास कशा प्रकारे नोंदवावे. एक्स व्यक्तीने वाय व्यक्तीच्या नावाने करार जमीन विक्रीचा करार केलेला आहे आणि आता झेडला ती प्रॉपर्टी खरेदी करायची अशी तुम्ही एक परिस्थिती सांगताय. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये आपला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट जो आहे तो खूप सुस्पष्ट आहे. अग्रीमेंट टू सेलने बाय इटसेल्फ कुठलेही राईट टायटल इंटरेस्ट जे आहेत ते त्या इंटेंडिंग परचेसरला प्राप्त होत नाहीत. म्हणजे आपल्या ह्या केसमध्ये वायला मिळत नाहीत. एक्सने प्रॉपर्टी वायला विकण्याचं कबूल केलेलं विकलेली नाही. अनलाईक इंग्लिश लॉ कॉमन लॉ आपल्याकडे अग्रीमेंट फॉर सेलच्या सर्व तरतुदींची पूर्तता केल्यानंतर सुद्धा ऍटोमॅटिक ट्रान्सफर ऑफ टायटल होत नाही. जोपर्यंत आपण खरेदीखत लिहून आणि नोंदवून देत नाही तोपर्यंत ते मालकी हक्क हस्तांतरित होत नाही. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जो मूळ जमीन मालक आहे भलेही त्याला संपूर्ण मोबदला मिळालेला असेल तरी सुद्धा तो मूळ जमीन मालक जो आहे त्याला तो जो वाय आहे ज्याच्याशी त्याने पूर्वी जमिनीचा व्यवहार केला होता त्याच्या संमतीने जो इच्छुक खरेदीदार आहे त्याच्या नावाने त्या जमिनीचं हस्तांतरण करता येईल. पुढचा प्रश्न आहे बिल्डर कडून खूप जास्त नोंदून घेतले जातात तेव्हा जर एकाच फ्लॅटला जर डबल सही घेतली तर वकिलाची किती जबाबदारी असते. बिल्डर्स कडून जे काही डॉक्युमेंट्स नोंदवली जातात त्याच्यामध्ये आता मागच्या 4-5 वर्षात जे रिअल इस्टेटमध्ये जी प्रचंड मंदी आहे त्या काळात तर असे प्रकार जे आहेत ते वेळोवेळी घडल्याचं दिसून आलंय की एकाच फ्लॅटचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त अग्रीमेंट जे आहे ते वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने नोंदवून दिलेले आहेत आणि तो जो वकील जो आहे तो अशा प्रत्येक कराराच्या वेळेस पक्षकाराची ओळख देण्याकरता त्या कराराचं सबरजिस्टर ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन करतेवेळी हजर राहिलेला आहे. तर याच्यामध्ये त्या वकिलाची जी जबाबदारी आहे ती त्याची इन्व्हॉल्वमेंट जर सिद्ध झाली तर निश्चित स्वरूपाने येऊ शकते. त्या वकिलाला मी त्या करारामध्ये प्रत्यक्षपणे सहभागी नाही किंवा त्या पक्षकाराने त्याच्याकडे असलेल्या 200 फ्लॅट्सपैकी किती फ्लॅटचे अग्रीमेंट केले त्याचा मी हिशोब ठेवलेला नाही असा बचाव घेत करता येईल. परंतु निश्चितपणे त्याला त्याचे बोनाफाईड्स जे आहे ते सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्यायला लागेल. त्याच्यामुळे सर्व वकिलांनी असं जर कुठले करार पक्षकाराच्या वतीने जर आपण आयडेंटिफाय करणार असू तर त्याच्याकरता काळजी घ्यायला पाहिजे. परंतु आता सुदैवाने ज्या पक्षकारांचे आधार अवेलेबल आहेत ज्या पक्षकारांकडे आधार कार्ड आहेत त्यांची वेगळी ओळख पटवून देण्याकरता वकिलांची आवश्यकता नाही असं सर्क्युलर जे आहे ते महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यात वकिलांना फार जास्त अडचण व्हायला नको.
शेतजमीन खरेदी करताना बॉम्बे टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँडचे कलम 63 ची जी परवानगी लागते ती म्युनिसिपल हद्दीमध्ये आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन हद्दीच्या बाहेर याचा कसा कशी गरज आहे? मागच्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी ज्या रेड टॅपिझम जे आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने शासनाने महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये पण अमेंडमेंट केल्या आणि महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड ॲक्टमध्ये पण अमेंडमेंट केल्या. त्याच्यानुसार आता जर एखाद्या बिगर शेतकरी व्यक्तीला किंवा कंपनीला किंवा संस्थेला महानगरपालिका हद्दीतली रहिवासी प्रयोजनाची मिळकत बिनशेती प्रयोजनाकरता खरेदी करायची असेल किंवा फॉर दॅट मॅटर इव्हन जी रहिवासी क्षेत्रातली मिळकत नाही ती सुद्धा बिनशेती प्रयोजनाकरता खरेदी करायची असेल आणि ते बिनशेती प्रयोजनाकरता वापर शक्य असेल तर अशी मिळकत खरेदी घेण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये सर्व कंडिशन्स ज्या आहेत त्या महाराष्ट्र टेनन्सी ऍक्टची जी काही अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये स्पेसिफाय केलेल्या आहेत. 5 वर्षाच्या आत तुम्ही जमीन खरेदी केल्यापासून 5 वर्षाच्या आत त्या मिळकतीमध्ये बिनशेती वापर सुरू करायला लागतो. तो 5 वर्षाच्या आत जर बिनशेती वापर सुरू नाही केला तर तुम्हाला पेनल्टी भरून एक्सटेन्शनची तरतूद आहे आणि त्या एक्सटेंडेड पिरियडमध्ये सुद्धा जर जमीन तुम्ही खरेदी करू शकला नाही सॉरी जमिनीचा बिनशेती वापर सुरू करू शकला नाही तर मूळ जमीन मालकाला मूळ किमतीला ती जमीन परत करण्याची कायद्यात तरतूद आहे आणि मूळ जमीन मालक जर ती जमीन खरेदी करायला तयार नसेल त्या एक्सटेंडेड पिरियड नंतर सुद्धा तर ती जमीन जी आहे ती शासन जमा होईल अशी तरतूद आहे. परंतु ज्या जमिनी शेत जमिनी आहेत अर्बन एरियाच्या बाहेर आहेत त्या जमिनी शेती प्रयोजनाकरिता कुठलीही कंपनी म्हणजे आता मग त्याच्यामध्ये काही हे अशा आहेत की इंडस्ट्रियल बोनाफाईड इंडस्ट्रियल पर्पजसाठी जर तुम्ही ॲग्रिकल्चरल लँड परचेस करत असाल तर त्याच्यासाठी परवानगीची तरतूद नाही किंवा एक लिमिटपेक्षा जास्त ॲग्रिकल्चरल लँड तुम्ही परचेस करणार असाल तर इंडस्ट्रियल कमिशनरची परवानगी घ्यायला लागेल अशा सगळ्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत. पण एक सर्वसाधारण ढोबळ नियम जर आपण बघायचा झाला तर तो असा आहे की तुम्हाला महानगरपालिका क्षेत्राबाहेरची शेतीची जी काही जमीन आहे ती खरेदी करण्याकरिता सेक्शन 63 ची परवानगी लागेल. महानगरपालिका हद्दीतली जमीन जी तुम्ही बिनशेती प्रयोजनाकरता घेताय ती शेतीची जमीन तुम्ही जरी शेतकरी नसाल तरी तुम्ही खरेदी करू शकता कुठलीही परवानगी न घेता. पुढचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळेस नवोदित वकील दस्त नोंदविण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जातात परंतु दुय्यम निबंधक त्यांचा दस्त कम्प्लायन्स होत नाही असं कारण देऊन तो घेत नाही तर त्यावेळेस काय कायदेशीर कारवाई करायची किंवा त्या सिच्युएशनला त्या नवोदित वकिलांनी कसं फेस करायचं? सर याच्यात 3 गोष्टी आहेत. एक तर त्या नवोदित वकिलाला आपल्याकडे एक दुर्दैवाचा भाग असतो की आपला जो काही हे आहे करिक्युलम जो आहे त्याच्यामध्ये ड्राफ्टिंगचा जो काही विषय तो फार सिरियसली घेतला जात नाही आणि बरेचदा नवोदित वकिलाला सहकार्य करण्याकरता ते जे सबरजिस्ट्रर ऑफिसमधली जी काही मंडळी ती फारशी तयार नसतात कारण एकतर त्यांची त्यांना तितकी माहिती नसते त्या विषयाची. नवोदित वकील जे आहेत ते त्या विषयाची जर सर्वंकष माहिती करून सबरजिस्ट्रर समोर उभे राहिले तर त्याला सर्व प्रश्नांची उत्तरं देणं शक्य आहे. दुर्दैवाने दोन्हीकडून चुका होतात. सबरजिस्ट्रर ऑफिसमधली मंडळी सुद्धा कधी कधी आडमुठेपणा करतात. कधी कधी वकील सुद्धा पुरेशी तयारी न करता सबरजिस्ट्रर ऑफिसमध्ये जातात. टू ओव्हरकम दिस एकतर आपण तयारी करायला हवी परंतु जर वकिलाने सर्वंकष तयारी केलेली आहे त्याचा दस्त पूर्णतः कायदेशीर आहे याची जर त्याने खातरजमा केलेली असेल आणि त्याला सबरजिस्ट्रर ऑफिसमधून जर कोऑपरेशन मिळत नसेल तर त्याने त्याचा जो काही दस्त आहे त्याचं रिजेक्शन जे आहे ते ऑफिशियली करून घ्यावं. सबरजिस्ट्रर ऑफिसमधून लेखी स्वरूपात ह्या दस्तामध्ये ह्या या त्रुटी असल्यामुळे आम्हाला हा दस्त नोंदवता येत नाही किंवा ह्या या कायदेशीर अडचणींमुळे आम्हाला हा दस्त नोंदवता येत नाही असा आदेश घ्यायचा आणि तो आदेश जो आहे तो JDR किंवा कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स जिथे जे जे अपिलेट अथॉरिटीज आहेत सबरजिस्ट्रर विरुद्ध त्यांच्याकडे तुम्ही त्याच्या विरुद्ध अपील करून तो दस्त नोंदणीकरता आदेश प्राप्त करू शकता. पुढचा प्रश्न आहे की फ्लॅट संदर्भात
जे दस्त नोंदविले जातात त्याची नोंदणी 7/12 वरती तिचा इफेक्ट होतो का? यापूर्वी जे काही फ्लॅट सेल अग्रीमेंट जे होते त्या फ्लॅट सेल अग्रीमेंटच्या अनुषंगाने 7/12 वर कुठलाही उल्लेख करता येत नव्हता, परंतु शासनाने रिसेंटली सर्क्युलर्स काढलेली आहेत आणि त्याच्या सर्क्युलर जरी काढलेली असली तरी अजून त्या पद्धतीचा कायदा आलेला नाही. याच्यामधल्या बऱ्याच संदिग्धता ज्या आहेत त्या अजूनही प्रलंबित आहेत. केवळ वर्तमानपत्रांमध्ये आलं की यापुढे फ्लॅट धारकांच्या पण नावाची नोंद होणार, तर त्याच्यामुळे ती नोंद होईलच असं गरजेचं नाही. आणि तेही केवळ फ्लॅट सेल अग्रीमेंटच्या अनुषंगाने ती याची नोंद जी आहे ती लगेच होणार नाहीये. त्याच्यामध्ये अजून कायद्यामध्ये ज्या काही हे आहेत दुरुस्ती जी आहे आणि आवश्यक नोटिफिकेशन्स जे आहेत ते येणं गरजेचं आहे. केवळ इतर अधिकारामध्ये ह्या या माणसाने ह्या प्रॉपर्टीमध्ये फ्लॅट परचेस केलेले आहेत, या आधारावर अद्याप नोंदी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या नाहीत. नाशिक आणि पुण्यामध्ये काही ठिकाणी मला वाटतंय तसे सर्क्युलर्स जे आहेत ते आलेले पण आहेत, परंतु ती प्रोसेस जी आहे ती अद्याप माझ्या माहितीप्रमाणे सुरू झालेली नाही. पुढचा प्रश्न आहे, खरेदी खताच्या नोंदविलेल्या खरेदी खतामध्ये ज्या चतुर्सीमा दिलेल्या असतात त्यापैकी 3/4 जर चुकलेल्या असतील तर काय करावे? मिळकतीच्या जर चतुर्सीमा जर चुकलेल्या असतील तर तुम्हाला त्या मिळकतीची शासकीय मोजणी करून घेणं ॲडवायजेबल आहे. त्या मिळकतीची शासकीय मोजणी करून तिच्या चतुर्सीमा शासकीय अधिकाऱ्याने निश्चित केल्या तर तुम्हाला जस्टिफाय करता येईल की ही जी चूक जी आहे चतुर्सीमांमधली ती अनावधानाने झालेली आहे. तुम्ही काही कुठली वेगळी मिळकत खरेदी करताय असं नाही, मिळकत तीच आहे, केवळ तिच्या चतुर्सीमा चुकलेल्या होत्या आणि त्याचा पुरावा जो आहे तो अधिकृत स्वरूपातला तुम्ही सोबत दस्तासोबत जोडलेला आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही चूक दुरुस्ती लेख जो आहे तो नोंदवू शकता. पुढचा प्रश्न आहे, घोषणापत्र नोंदणीनंतर काही फ्लॅट विक्री झाल्यानंतर जरी घोषणापत्रात पुढे दुरुस्तीसाठी संमती घेणे आवश्यक नसल्याचे नमूद असताना घोषणापत्रातील दुरुस्तीसाठी फ्लॅट धारकाची संमती घेणे आवश्यक आहे का? सर, बेसिकली डिक्लेरेशन जो आहे हा डीड पोल आहे, हे अग्रीमेंट नाही. डिक्लेरेशन मध्ये मी हे जाहीर करतोय की ह्या मिळकतीचे जे काही मालकी हक्क जे आहेत ते ह्या कंडोमिनियम ऑफ अपार्टमेंटला प्राप्त झाले आणि मी तसे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले. आता याच्या पुढे माझी मालकी जी आहे ती त्या प्रॉपर्टीमध्ये काही राहिलेली नाहीये, त्याच्यामुळे टेक्निकली मी ते डीड ऑफ ते जे डिक्लेरेशन जे आहे ते रिवाइज करू शकत नाही विदाउट द परमिशन ऑफ फ्लॅट परचेसर्स. पुढचा प्रश्न आहे, रेरा अंतर्गत जो करारनामा करावायचा असतो तो रेराच्या मसुद्यामध्येच करणं बंधनकारक आहे का? रेरा अंतर्गत जो करार दिलेला कराराचा मसुदा जो आहे तो कसा असावा याचे निर्देश जे आहेत ते शासनाने दिलेले आहेत. तो जो काही स्टँडर्ड ड्राफ्ट आहे ते गाइडिंग प्रिन्सिपल्स आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये ऍडिशन करू शकता. तो जो काही स्टँडर्ड अग्रीमेंट आहे त्या अग्रीमेंटमध्ये तुम्ही त्याला कॉन्ट्राडिक्ट नाही करू शकत. त्या मसुद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्याशी एकदम भिन्न आणि विरुद्ध तरतूद घेऊन जर तुम्ही करार नोंदवला तरी अशा तरतुदी ज्या आहेत त्या व्हाईट ठरतील आणि जो काही रेराच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या कायम राहून त्या रेरा अधिनियमांतर्गत तुमची जी जबाबदारी आहे ती कायम राहून तुम्हाला विकासक म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या त्याची पूर्तता करायला लागेल. त्याच्यामुळे तो जो करार जो आहे रेरा अंतर्गत तो गाइडिंग आहे. तो गाइडिंग करार जो आहे त्याचं कॉन्ट्राडिक्शन न करता तुम्ही जर त्या करारामध्ये आवश्यक दुरुस्त्या केल्या तर त्या कायदेशीररित्या बंधनकारक राहतील. पुढचा प्रश्न आहे, विकासक मयत झाल्यास वारस त्रास देतात, विकसन करारात वारसाला संमती देणार म्हणून घेतले पाहिजे का? नक्कीच घेतले पाहिजे. याच्यामध्ये एक मोठा धोका असा असतो की सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी असेल किंवा सेक्शन 8 खाली सक्सेशन द्वारे आलेली प्रॉपर्टी आहे किंवा अदरवाईज
जिथे वारसांचे वेस्टेड राईट्स त्या प्रॉपर्टीमध्ये क्रिएट झालेले नाहीत, अशा वारसांना जर तुम्ही पक्षकार म्हणून त्या करारामध्ये सहभागी केलं तर त्या जमिनीची मालकी कोणाची आहे हे स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. अदरवाईज एक रिस्क अशी राहते की एखाद्या जमीन मालकाची स्वकष्टार्जित मालकीची प्रॉपर्टी आहे परंतु अनावधानाने आपण जर त्यातल्या सर्व पक्षकारांना त्याच्यात सहभागी केलं, त्याच्याच कुटुंबातल्या सगळ्या घटकांना, आणि ती प्रॉपर्टी जर आपण एकत्र कुटुंबाची किंवा लिहून देणाऱ्यांच्या एकत्रित मालकीची आहे असं जर तिथे विधान केलं तर त्याचा बाइंडिंगनेस आपल्यावर येतो आणि मग उद्या भविष्यात त्या माणसाचे आपण करारात जे काही सहभागी करून घेतलेले जे काही पक्षकार आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या कुटुंबात इतर काही व्यक्ती आहेत किंवा त्याला दुसरे अजून कोणी वारस आहेत असं जर निष्पन्न झालं तर मग कायदेशीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे जर आपल्याला त्या पक्षकाराचे वारस करारामध्ये सहभागी करून घ्यायचे असतील तर ते जरूर करून घ्यावेत, परंतु त्या वारसांची लीगल एंटायटलमेंट काय आहे ते त्या करारामध्ये आपण नमूद करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे की मिळकत खरेदी करताना टायटल तपासताना असं आढळलं की सातबारावरती जी नावं आहेत त्यापेक्षा अजून काही व्यक्तींचा त्यामध्ये हक्क येतो, परंतु त्यांचं नाव सातबारात त्यांचं नाव खरेदी खात्यात नमूद केल्यानंतर दुय्यम निबंधक त्याला हरकत घेतात की सातबाराला हे नाव नाहीये तर याला कशासाठी पार्टी केलं. त्यावेळेस दुय्यम निबंधकाला अशा पद्धतीची हरकत घेण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही. हे सर्वश्रुत न्यायतत्व आहे की रेव्हेन्यू रेकॉर्ड जे आहे ते बनवलं गेलेलं आहे फिस्कल पर्पज साठी. शेतसारा भरण्याची किंवा महसूल भरण्याची जबाबदारी कोणाची, ती जबाबदारी निश्चित करण्याकरिता बेसिकली सातबारा तयार झालेला आहे. सातबारा हा मालकी हक्काचा कन्क्लुझिव्ह प्रूफ नाही. एकत्र कुटुंबाची मिळकत असेल, रिप्रेझेंटेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये जर ट्रस्टीने बेनिफिशियरी करता ती प्रॉपर्टी घेतलेली असेल, तर अशी शेकडो उदाहरणं येतात की ज्या प्रकरणांमध्ये जो सातबारावर भोगवडदार सदरी ज्या माणसाचं नाव आहे त्या व्यतिरिक्त इतर सर्व इस्मांचे त्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार असू शकतात. आता काही केसेसमध्ये भागीदारी संस्थेच्या वतीने एका भागीदाराने खरेदीखत लिहून घेतलेलं आहे, सातबाराला त्याचं नाव लागलंय, मग बाकीच्या भागीदारांचा अधिकार नाही का? आणि तो भागीदार जर सेवानिवृत्त झाला, त्या भागीदारीतून निवृत्त झाला, तर त्याचे मालकी हक्क कायम राहतील का? हे असं नाही होणार. त्याच्यामुळे जे काही महसूल अभिलेखामध्ये सातबारामध्ये जी काही नावं आहेत त्या व्यतिरिक्त इतर कुठले जमीन मालक जर असतील तर त्या लोकांना सहभागी करण्यापासून सप्रेशर तुम्हाला अडवू शकत नाही. परंतु रिसेंट ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे सातबारावर ज्या लोकांची नावं आहेत त्या सगळ्यांच्या सह्या असणं गरजेचं आहे. तुम्ही मिळकत खरेदी करताना सातबारा उतार्यावर 10 लोकांची नावं आहे आणि 9 लोकांची तुम्ही सह्या घेतल्या तर तिथे तुम्हाला सब रजिस्ट्रार अडवू शकतो, कारण इथे ई म्युटेशन जे आहे ते कायद्याने शक्य होत नाही, त्याच्यामुळे सब रजिस्ट्रारला असे दस्त नोंदवता येत नाही. परंतु सातबारा उतार्यामध्ये 10 लोकांची नावं आहेत आणि त्या 10 लोकांव्यतिरिक्त तुम्ही अजून नव्याने 10 किंवा 20 लोकांना त्या दस्तामध्ये आवश्यक पक्षकार म्हणून सहभागी केलेलं असेल तर त्याला सब रजिस्ट्रार तुम्हाला मनाई करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, इफ कम्प्लेशन सर्टिफिकेट गिव्हन बाय कॉर्पोरेशन वॉज पार्ट कम्प्लेशन ओनली फॉर 2 फ्लोर्स बट द डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट द बिल्डर डेव्हलपर सबमिटेड ऑर 4 फ्लोर्स कन्स्ट्रक्शन was completed and the so and sold the flat on 3rd floor, liability of the builder. आता याच्यात कसं आहे की विकासकाची जी जबाबदारी आहे डिक्लेरेशन करण्याची ती अराईज होते प्लॅन सँक्शन झाल्यानंतर आणि निश्चित प्रमाणातले फ्लॅट विकले गेल्यानंतर. कम्प्लिशन सर्टिफिकेट जे आहे हे डिक्लेरेशन साठी प्रिकंडिशन नाही. कायद्याने तुम्ही कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतल्याशिवाय डिक्लेरेशन करूच शकत नाही असं नाहीये. परंतु जे फ्लॅट्स विकासक विकतोय त्याच्यासाठी सर्वप्रथम त्याच्याकडे कमेन्समेंट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ज्या युनिट्स करता विकासकाकडे कमेन्समेंट सर्टिफिकेट नाही असे युनिट्स जर विकासक विक्री करत असेल
तर तो रेरा आणि मोफा या दोन्ही अधिनियमांचा भंग करतोय आणि त्याच्या विरुद्ध तुम्हाला दिवाणी आणि फौजदारी कार्यवाही करण्याचा अधिकार आहे. आता दुसरा मुद्दा आहे ऑक्युपन्सी सर्टिफिकेटचा. जर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेट जर हे ओसी किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेट जर विकासकाने मुदतीमध्ये जर आणलं नाही तर तशी ती जबाबदारी जी आहे ती विकासकाची आहे. त्या विकासकाविरुद्ध तुम्ही रेरा प्राधिकरणाकडे तक्रार करू शकता किंवा बाकीचे तुमच्याकडे सर्व कायदेशीर अवेन्यूज आहे ते अवेलेबल आहेत. पुढचा प्रश्न आहे रेरा इज नॉट ऍप्लिकेबल टू द प्रोजेक्ट एज देअर इज ओनली 6 फ्लॅट्स हाऊ कार्पेट एरिया मेन्शन इन अग्रीमेंट. सर रेरा ऍप्लिकेबल नाही आहे असं नाही आहे. तिथे रेरा खाली रजिस्ट्रेशन करणं गरजेचं नाहीये. विकासक जर कुठला प्रोजेक्ट डेव्हलप करत असेल आणि सदनिकांची त्यात विक्री करत असेल तर ते रिअल इस्टेट प्रोजेक्टची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एरिया आणि नंबर ऑफ युनिट्स. या दोन्हींमध्ये जरी तो बसत नसेल तरी सुद्धा त्याला मोफा ऍप्लिकेबल आहे. कारण मोफामध्ये हे रेस्ट्रिक्शन नाहीये. मोफा जो आहे तो अजूनही रिपील झालेला नाही त्याच्यामुळे मोफा त्याला 100% लागू आहे आणि त्याला जे काही मोफा अंतर्गत ज्या काही सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्याला पूर्ण करायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे इफ पार्टनरशिप फर्म देर आर 4 पार्टनर्स वन पार्टनर कॅप्चर ऑल ट्रान्झॅक्शन व्हॉट अर्जंट रिलीफ टू अदर पार्टनर्स. भागीदारी संस्थेचा एक भागीदार जर मनमर्जीप्रमाणे आणि भागीदारी संस्थेच्या हिताविरुद्ध जर काही कामकाज करत असेल तर बेसिकली जे बहुतांश जे काही पार्टनरशिप जे डीडचे जे काही ड्राफ्ट असतात त्याच्यामध्ये भागीदारी कायदा असं सांगतो की जोपर्यंत भागीदारीची जी काही करार आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली नमूद केलेलं नसेल तर ठराविक जे डे टू डे बिझनेस ऑपरेशन्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे महत्वाचे जे काही धोरणात्मक निर्णय आहेत भागीदारी संस्थेबद्दलचे ते परस्पर एका भागीदाराला घेण्याचा अधिकार नाही. जर एक भागीदार जर मनमर्जीप्रमाणे वागत असेल तर तुम्हाला अकाउंटसाठी सूट फाईल करणं इंजेक्शनचा सूट फाईल करणं डिझोल्युशनची नोटीस देणं असे मल्टिपल अवेन्यूज अवेलेबल आहेत डिपेंडिंग ऑन द केसेस अँड सर्कमस्टान्सेस. धन्यवाद सर. यापुढील कारवाईसाठी मी गायदानी सरांना निमंत्रित करतो. गायदानी सर नमस्कार. मते सर आपण या ठिकाणी नमस्कार. या ठिकाणी अतिशय सविस्तरपणे आजचा हा विषय हाताळला आणि प्रश्न उत्तराचा हा तास बघता बरेच प्रश्न या ठिकाणी प्रेक्षकांना या ठिकाणी होते आणि त्या सर्व प्रश्नांची आपण या ठिकाणी अतिशय समर्पक अशी उत्तरं या ठिकाणी दिलेली. नाशिक बारच्या वतीने मी आपण आमचं या ठिकाणी आमंत्रण स्वीकारलं आणि त्यानुसार आमच्या आमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी हे 22वं वेबिनार या ठिकाणी घेतलं. नाशिक बार असोसिएशनच्या वतीने मी आपलं या ठिकाणी आभार मानतो आणि आजचं हे 22वं वेबिनार या ठिकाणी संपन्न झालं असं नाशिक बारच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.